वेळेत त्यांना जायचं आहे म्हणून हा कार्यक्रम अगदी नीटनेटका आणि अगदी मर्यादित वेळेत आपल्याला संपन्न करायचा आहे। तेव्हा महाराष्ट्रातील विविध महाविद्यापीठांमधून आलेल्या सर्व कलावंत स्पर्धक विद्यार्थी, संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक, विविध विद्यापीठांचे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक, विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विविध महाविद्यालयांमधून आलेले प्राचार्य, विद्यार्थी, प्राध्यापक, रसिक सर्वांना नम्र विनंती आहे की कृपया आपण या सांस्कृतिक सभागृहात येऊन स्थानापन्न व्हावं। हा कार्यक्रम अगदी वेळेवर 10:30 सुरू होणार आहे। पाहुण्यांचं आगमन गडचिरोली नगरीत झालेलं आहे। अवघ्या काही क्षणात ते विद्यापीठ परिसरात येतील आणि ठरल्याप्रमाणे हा कार्यक्रम वेळेवर संपन्न होईल। धन्यवाद।
मंचावर उपस्थित मान्यवर तसेच प्राध्यापक प्रेक्षकगण, प्रेक्षकगणच म्हणतात ना, शिक्षक इतर कर्मचारी है? हेलो हेलो, 17 महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव इंद्रधनुष्य 2019 च्या समारोपीय तथा बक्षीस वितरण समारंभाचा हा दिवस मित्र हो ठरलेल्या वेळेप्रमाणे नव्हेच तर तत्पूर्वी अगदी वेळेवर 10:30 हा कार्यक्रम सुरू होणार आहे. आजच्या या समारंभाचे प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध मराठी आणि हिंदी सिनेकलावंत आणि निर्माता श्रेयश तळपदे यांचं आगमन गडचिरोली नगरीत झालेलं आहे आणि अवघ्या काही क्षणात ते विद्यापीठ परिसरामध्ये देखील आदरणीय कुलगुरू महोदयांच्या कक्षात येत आहेत. आपण सर्वांनी दक्षता घ्यावी, पाहुण्यांच्या कार्यबाहुल्यामुळे अगदी संक्षिप्त आणि नीटनेटका असा हा कार्यक्रम अगदी वेळेत सादर होणार आहे, संपन्न होणार आहे. आपली सर्वांची उपस्थितीच खऱ्या अर्थानं या समारंभाला हाऊसफुल करणार आहे. सर्वांना विनंती आहे की सांस्कृतिक सभागृहात येऊन आपण स्थानापन्न व्हावं. फक्त 25 आपल्याकडे शिल्लक आहेत, पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. धन्यवाद.
हॅलो हॅलो
परिसरात इतरत्र विखुरलेल्या सर्वांना विनंती आहे की कृपया आपण सर्वजण या सांस्कृतिक सभागृहात येऊन आपली जागा निश्चित करावी, कारण आजचा कार्यक्रम धम्माल आहे आणि त्यामुळे हे सभागृह हाऊसफुल होणार आहे, कारण श्रेयस तळपदे इथे येत आहेत। तेव्हा आपला सर्वांना नम्र विनंती आहे की नंतर सांगितलं नाही असं म्हणू नका। अवघ्या 10 मिनिटात हा कार्यक्रम सुरू होणार आहे, ठरलेल्या वेळेवर 10:30 हा कार्यक्रम सुरू होणार, म्हणजे होणार असं ठरलंय, कारण कार्यबाहुल्यामुळे पाहुणे आपल्याला जास्त वेळ देऊ शकणार नाही आहेत। लवकरच त्यांचं आगमन म्हणजे अवघ्या काही क्षणात विद्यापीठ परिसरात होते आहे, गडचिरोली शहरातून ते निघालेले आहेत। विद्यापीठाचे कुलसचिव आदरणीय डॉक्टर ईश्वर मोहुरले सर, सिने अभिनेता श्रेयस तळपदे यांना घेऊन विद्यापीठ परिसरात येत आहेत आणि ठरल्याप्रमाणे 10:30 हा कार्यक्रम सुरू होईल। तेव्हा विविध विद्यापीठातून आलेले सर्व कलावंत विद्यार्थी, त्यांचे सहकारी, संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक, सर्व विद्यापीठांचे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक, परीक्षक, विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागात शिक्षण घेत असलेले सर्व विद्यार्थी, व्हॉलंटियर्स, सर्व प्राध्यापक आणि सर्व कर्मचारी आणि रसिक या नात्यानं हा सोहळा अनुभवण्यासाठी आलेल्या सर्वांना पुनश्च एकदा नम्र विनंती आहे की कृपया आपण या सभागृहात येऊन स्थान ग्रहण करावं, आपली जागा आरक्षित करावी।
विद्यापीठ परिसरात इतरत्र विखुरलेल्या सर्व कलावंत रसिक मित्रांना पुनश्च एकदा नम्र विनंती आहे की कृपया आपण या सांस्कृतिक सभागृहात येऊन आपली जागा आरक्षित करावी आणि विशेषतः पुढील 2 ते 3 रांगा ज्या विशेष मान्यवरांसाठी आरक्षित केल्या गेलेल्या आहेत त्या सोडून आपण आसनस्थ व्हावं. पाहुण्यांचं आगमन विशेषतः प्रमुख अतिथी म्हणून यांच्या शुभ हस्ते आजचा हा बक्षीस वितरण समारंभ आपल्या सर्वांच्या साक्षीनं संपन्न होणार आहे असे मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील नामवंत कलावंत आणि निर्माता श्रेयस तडपदे यांचं आगमन विद्यापीठ परिसरात आदरणीय कुलगुरु महोदयांच्या कक्षात झालेलं आहे. फक्त आपली सर्वांची वाट आहे महाराष्ट्राच्या सामर्थ्याचं महात्म्याचं काव्य रसिकतेचं वर्णन करताना कवी भी उपाख्य नारायण मुरलीधर गुप्ते यांनी असं म्हटलं की महाराष्ट्र काव्य परंपरा खंडन पडला तिला जरा उणीव रसिकांचीच परी असं त्यावेळेस त्यांनी काव्य रसिकांच्या बाबतीत संबोधलं होतं. पण निदान आपण सारे विविध भागामधून आलेली मंडळी आहात आणि कलेवर अपार प्रेम करणारी मंडळी आहात तेव्हा काव्य आणि रसिकांची उणीव निदान या सांस्कृतिक सभागृहाला भासू नये याची दक्षता आपण सर्वांनी घ्यावी ही नम्र विनंती आपणास करतो आणि पुनश्च आवाहन करतो आपण सर्वांना की कृपया आपण या सांस्कृतिक सभागृहात स्थानापन्न व्हावं. पाहुणे आलेले आहेत. पाहुण्यांच्या येण्यापूर्वी सभागृहात येण्यापूर्वी प्रवेशद्वारावर त्यांच्या स्वागतासाठी सज्ज असण्याची उभं राहण्याची कुंकुम तिलक करण्यासाठी राहण्याची आपली संस्कृती आहे. या संस्कृतीचं दर्शन निदान आपल्या या सांस्कृतिक सभागृहातील उपस्थितीने घडावं एवढीच एक माफक आणि नम्र अपेक्षा आपण सर्वांकडून आहे. कृपया आपण या महाराष्ट्राच्या आणि भारतीय संस्कृतीच्या या अतिशय पवित्र आणि उदात्त विचाराला कुठलीही बगल देणार नाही फाटा फोडणार नाही आणि ही संस्कृती जपणार आहोत याची ग्वाही आपल्या सर्वांच्या उपस्थितीने आयोजकांना लाभावी ही नम्र विनंती आणि म्हणून पुन्हा 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 आपण सर्वांना विनंती करतो की कृपया आपण या सांस्कृतिक सभागृहात यावं. आपण सारे कलेवर प्रेम करणारे रसिक आणि संवेदनशील व्यक्ती आहोत. कायद्यांमध्ये सक्ती केल्या जाते. कलेत कुठलेही सक्तीचे कायदे नसतात आणि म्हणून कलेचे आस्वादक आणि रसिक म्हणून अलगद आपला एक हात दुसऱ्या हातावर पडतो आणि तिचं टाळीत रूपांतर होतं. ही टाळी हृदयातून उमलते आणि म्हणून आपण सारे हृदयस्थ आहात. आपल्या सर्वांना विनंती आहे की कृपया आपण हा समारंभ आपल्या सर्वांच्या उपस्थितीने अधिक देखणा व्हावा नेटका व्हावा समृद्ध व्हावा आणि श्रीमंत व्हावा असं आपणास वाटत असेल तर कृपया या रिकाम्या खुर्च्यांवर आपली डोकी दिसायला हवीत आणि म्हणून आपण सर्वांना विनंती आहे की कृपया आपण या ठिकाणी यावं. आपल्या सेल्फीज आपल्या फोटोग्राफीज आपल्या सर्वांच्या खिशात असलेल्या मोबाईलमध्ये निश्चितपणानं बंदिस्त राहणार आहेत होणार आहेत त्यासाठी अनेक क्षण आपल्याजवळ आहेत पण आला क्षण आणि गेला क्षण अशी क्षणाची तरलता प्रत्यक्ष ज्यांच्या कृतीमधून व्यक्त होते असे हे कलावंत आपल्या सर्वांसोबत जास्त क्षण राहू शकतील जास्त वेळ देऊ शकतील अशी स्थिती नाहीये आणि म्हणून कृपया आपण या ठिकाणी यावं आणि स्थान ग्रहण करावं. आपल्या उपस्थितीची वाट पाहुण्यांना आहे.
स्टंट या ठिकाणी होते आहे 17व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव इंद्रधनुष्य 2019 या समारंभाचा समारोपीय बक्षीस वितरण सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीनं गडचिरोलीच्या या भूमीत विद्यापीठ परिसरात एक ऐतिहासिक सोहळा या ठिकाणी साजरा होतोय. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर एन व्ही कल्याणकर सर ज्यांच्या शुभ हस्ते विजेत्यांना आणि अनेकांना पुरस्कृत केले जाणार आहे असे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीचे कलावंत आणि चित्रपट निर्माते आदरणीय श्रेयस तळपदे साहेब आणि विद्यापीठाचे प्रकुलगुरू सन्माननीय भुसारी सर या प्रसंगी विशेषतः उपस्थित असलेले राजभवनातून आलेले आणि निरीक्षण समितीचे अध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील सर, वित्त व प्रबंधन समितीचे अध्यक्ष डॉक्टर एम बी पाटील सर, निरीक्षण समितीचे सदस्य सन्माननीय डॉक्टर विजया पाटील मॅडम, डॉक्टर ज्ञानोबा मुंडे सर, वित्त प्रबंधन समितीचे सदस्य डॉक्टर वाणी लातूरकर, श्री राजू हिवसे आणि या गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव आदरणीय डॉक्टर ईश्वर मोहुर्ले सर, गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या संचालक डॉक्टर प्रिया गेडा मॅडम या सर्वांचं आगमन या सांस्कृतिक कला मंचावर या ठिकाणी झालेलं आहे. सर्वांचं गोंडवाना विद्यापीठाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शाब्दिक स्वागत करतो आणि या सोहळ्याला सुशोभित करण्यासाठी आणि संपन्न आणि अधिक श्रीमंत करण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व रसिकांना 20 विद्यापीठांमधून आलेल्या सर्व स्पर्धक कलावंत त्यांचे संघनायक आणि प्रशिक्षक त्यांच्यासह आलेल्या सर्व विद्यापीठाच्या एकूणच विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक गोंडवाना विद्यापीठाचे सर्व विविध विभागाचे आणि समित्यांचे पदाधिकारी या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मित्र हो, आजचा दिवस खऱ्या अर्थानं या देशातील एक ऐतिहासिक दिवस आहे. गडचिरोलीच्या दृष्टीनं हा सांस्कृतिक महोत्सव या ठिकाणी संपन्न होणं ही घटना जितकी महत्वाची तसंच हा एक दिवस आपल्या सर्वांसाठी एक अतिशय संस्मरणीय असा हा दिवस आहे. परमपूज्य भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 63वा महापरिनिर्वाण दिन या पर्वावर हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे. मी आजच्या या समारंभाचे विशेष अतिथी प्रमुख अतिथी आदरणीय श्रेयस तळपदे समारंभाचे अध्यक्ष आणि सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की डॉक्टर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून या समारंभाला प्रारंभ करावा. आपल्या सर्वांना विनंती आहे की कृपया या महामानवाला अभिवादन करण्यासाठी आपण सर्वांनी आपापल्या जागी उभं राहावं. सर्व क्षेत्रांना पुरून उरणारं असं एक व्यक्तित्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारताच्या राजकीय आणि विशेषतः स्वातंत्र्याच्या नंतर या देशाची अतिशय चांगली घडणी वाटचाल स्वराज्याकडून सुराज्याकडे होणारी वाटचाल ही गणराज्याने प्रस्थापित होते. असा गणराज्याचा पाया ज्या महामानवाने रचला ज्या घटनेमधून रचला ते संविधानाचे अर्धयू परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजशास्त्रज्ञ नीतीतज्ञ अर्थतज्ञ अशा अनेक कायदे पंडित अशा विविध भूमिकांसह ते एक कलाप्रेमी व्यक्तित्व होते याचाही आपल्या सर्वांना भान आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस असं म्हणायचे की माझी दहा भाषणं जेवढा प्रभाव समाजावर पाडू शकत नाहीत आणि जितकं समाज परिवर्तन करू शकत नाहीत तितकं वामन कर्णकांचा एक जलसा फक्त समाज परिवर्तन घडवू शकतो. हे कलेबद्दलचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रेम आपल्याला सर्वांना ज्ञात आहे आणि म्हणून अशा प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करणं तुमचं माझं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. या देशातील सामान्य माणसाचा कणा ताट करण्याचं सार श्रेय ज्या एका महामानवाला जातं त्या महामानवाचं नाव आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. सर्वांना सर्व उपस्थितांना पुनश्च एकदा नम्र विनंती करतो की ज्या विद्यापीठाच्या प्रांगणात
हा सांस्कृतिक युवा महोत्सव संपन्न होतोय त्या विद्यापीठाच्या गीताने या कार्यक्रमाचा प्रारंभ होईल. सर्वांना पुनश्च एकदा विनंती की कृपया विद्यापीठ गीतासाठी आपण आपापल्या जागी उभं राहावं. सतराव्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव इंद्रधनुष्य 2019 या समारंभाच्या समारोपी व बक्षीस वितरण सोहळ्याला उपस्थित असलेल्या खरंतर फुलांसारखेच कोमल आणि तितक्याच सुगंधी असणाऱ्या व्यक्तित्वांचा सत्कार किंवा स्वागत फुलांनी करणं ह्या एक दुर्मिळ योगायोग आहे. फुलांच्या सुगंधापेक्षाही त्यांचं स्वागत करताना स्वागत करणाऱ्यांच्या हातांना थोडासा सुगंध त्यांच्या वाट्याला यावा इतकीच तेवढी माफक अपेक्षा आहे आणि म्हणून आजच्या पाहुण्यांच्या स्वागताकडे आम्ही वळतो आहोत. आजच्या या समारंभाचे अध्यक्ष गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर एन व्ही कल्याणकर सर यांचं स्वागत करण्याची विनंती गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव आदरणीय डॉक्टर ईश्वर मोहुर्ले सर यांना करतो. त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांनी अध्यक्ष महोदयांचं स्वागत करावं. आजच्या समारंभाचे प्रमुख अतिथी आदरणीय श्रेयस तळपदे सर यांचं स्वागत विद्यापीठाचे प्रकुलगुरू आदरणीय डॉक्टर चंद्रशेखर भुसारी सर करतील अशी त्यांना विनंती करतो.
समारंभाला उपस्थित विद्यापीठाचे प्रकुलगुरु आदरणीय डॉक्टर चंद्रशेखर भुसारी सरांचं स्वागत कुलसचिव ईश्वर मोरले सर करतील अशी विनंती करतो. याप्रसंगी राजभवनातून उपस्थित असलेले निरीक्षण समितीचे अध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील सर यांचंही स्वागत मोरले सर करतील अशी विनंती करतो. वित्त व प्रबंधन समितीचे अध्यक्ष डॉक्टर एम बी पाटील सर यांचंही स्वागत आदरणीय डॉक्टर मोरले सर करतील. निरीक्षण समितीच्या सदस्य डॉक्टर विजया पाटील डॉक्टर ज्ञानोबा मुंडे सर यांचं स्वागत देखील कुलसचिव डॉक्टर ईश्वर मोहुर्ले सर करतील अशी विनंती करतो. वित्त प्रबंधन समितीचे सदस्य डॉक्टर वीणा वाणी लातूरकर मॅडम यांचं स्वागत आणि सोबतच श्री राजू दिवसे सर यांचंही स्वागत सन्माननीय कुलसचिव ईश्वर मोहुर्ले सर करतील अशी त्यांना विनंती करतो. आदरणीय कुलसचिव महोदयांचं स्वागत विद्यार्थी विकास विभागाच्या संचालक डॉक्टर प्रिया गेडा मॅडम करतील अशी त्यांना विनंती करतो. कुलसचिवांचं स्वागत प्रिया गेडा मॅडम करतील आणि विद्यार्थी विकास विभागाच्या संचालक प्रिया गेडा मॅडम यांचं स्वागत प्राध्यापक डॉक्टर रजनी वाडे मॅडम करतील अशी त्यांना विनंती करतो. या स्वागत सोहळ्याला पूर्णविराम देत आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. कारण आजचे पाहुणे कार्यबाहुल्यामुळे लवकर इथून निघणार आहेत म्हणून अतिशय गतिमान युगातील हा गतिमान कार्यक्रम आपण सर्वजण आस्वादणार आहोत. तेजस्विता तपस्विता आणि तत्परता या तारुण्याच्या तीन तकारांचा उच्चार आचार्य दादा धर्माधिकारींनी केलेला होता त्याचा प्रत्यक्ष आपण 2 तारखेपासून तर आजपर्यंत अनुभवलेला आहे आणि म्हणून तेजस्विता आणि तत्परतेला आपल्यात मुरवलेल्या आणि तपस्वी होत चाललेल्या या समारंभात आपण सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करतो आणि या एकूणच इंद्रधनुष्य 2019 या आयोजनाचं अहवाल वाचन करण्यासाठी विद्यार्थी विकास संचालकांच्या वतीने आयोजन व्यक्त करण्यासाठी अहवाल वाचन करण्यासाठी मी डॉक्टर प्रीती पाटील काळे मॅडम यांना आमंत्रित करतो. त्यांनी या समारंभाचं अहवाल वाचन करावं. धन्यवाद सर. सुप्रभात सर्वांना. मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची, तू जगाला शिकवली व्याख्या मानसातल्या माणुसकीची. तू देव नव्हतास, तू देव नव्हतास, देवदूतही नव्हतास, तू मानवती जी पूजा करणारा खरा महामानव होतास. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन. मंचावर उपस्थित तसेच प्राध्यापक, परीक्षकगण, संघ व्यवस्थापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आज 6 डिसेंबर 2019 63व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना विनम्र अभिवादन. मी डॉक्टर प्रीती पाटील गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीने आयोजित केलेला 17वा महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ युवा महोत्सव इंद्रधनुष्य 2019 अहवाल आपणासमोर सादर करीत आहे. दिनांक 1 डिसेंबर 2019 रोजी नोंदणीपासून सुरुवात झालेली होती. त्या दिवशी 20 विद्यापीठांनी आपली नोंदणी इथे पुरवलेली होती. त्यानंतर संघ व्यवस्थापकांची सभा झाली. 2 डिसेंबर 2019 रोजी सांस्कृतिक रॅली आपल्या विद्यापीठापासून सुरुवात झाली. त्यानंतर उद्घाटन समारंभास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथील कुलगुरु डॉक्टर काणे सरांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर स्थळचित्र, लोकसंगीत, वादवृंद यापर्यंत मुख्य पंडॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित झाला. त्यानंतर 3 डिसेंबर 2019 रोजी सुगम संगीताने गाण्यांची सुरुवात झालेली होती. ती लहान पंडॉलमध्ये झाली होती. त्यानंतर पोस्टर मेकिंग, नकला, भारतीय समूह गान, चिकटकला, एकांकिकाने हा कार्यक्रम त्या दिवशी तिथे सायंकाळला संपलेला. 4 डिसेंबर 2019 रोजी पष्टमंजुषाने पूर्ण सुरुवात झाली. त्यानंतर व्यंगचित्रे, मुखनाट्य, वक्तृत्व स्पर्धा, तालवाद्य, स्वरवाद्य, पाश्चिमात्य गायन, पाश्चिमात्य समूह गायन, मातीकला, एकांकिका हा कार्यक्रम त्या दिवशी तिथे आटोपलेला.
त्यानंतर 5 डिसेंबर 2019 रोजी प्रहसन म्हणजे स्किट भारतीय शास्त्रीय नृत्य भारतीय शास्त्रीय गायन वादविवाद स्पर्धा स्थल छायाचित्रण रांगोळी लोक आदिवासी नृत्य प्रश्नमंजुषा इथपर्यंत कार्यक्रम त्या दिवशी संध्याकाळला वेळेला संपलेला होता. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. ज्यांच्या प्रतिभेतून कल्पनेतून हा सारस्वत प्रतिभाविलास आपण मागच्या 4 दिवसांपासून अनुभवलेला आहे. खरं तर हे सारे विद्यार्थी वेगवेगळ्या कलाप्रकारांमधून साहित्य असेल नाट्य असेल ललित कला असेल नृत्य असेल या सर्व किंवा संगीत असेल या सर्व कलांमधून ज्या पद्धतीने अभिव्यक्त झाले ती पद्धत अतिशय विलोभनीय होती. खरं तर प्रतिभेचं सामर्थ्य लाभलं की अनेक कठीण विषय देखील कसे सोपे होऊन जातात. मधाच्या गोडव्याने अद्रकाच्या रसाचा तुरटपणा जातो पण औषधी गुण मात्र कायम राहतो. असाच औषधी गुण कायम ठेवून मनोरंजनातून प्रबोधन करण्याचं विविध कलांमधून ज्या अनेक युवकांनी इथे कार्य केलेलं आहे ते खरंच विलोभनीय असं आहे. खरं तर श्रेयसजी आजची ही सारी पिढी ग्रेटा थंबर्गचे प्रतिनिधित्व करणारी आहे. ज्या ग्रेटा थंबर्ग या 16 वर्षाच्या स्वीडनच्या मुलीने UNA मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेत जलवायू शिखर परिषदेमध्ये ज्या पद्धतीनं 200 राष्ट्रांच्या राष्ट्रप्रमुखांना प्रश्न केला हाऊ डेअर यू हे धाडस आजच्या पिढीमध्ये आलेलं आहे. आणि म्हणून आजची ही पिढी बोलू लागलेली आहे हे आपण जाणतो पण तितकीच ती कलात्मक देखील आहे. आणि म्हणून अशा या कलावंतांच्या वतीनं या आयोजनामागची भूमिका प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मांडण्यासाठी मी आमंत्रित करतो सुयश ठाकूर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांना. त्यांनी अगदी थोडक्यात आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त कराव्यात. सुयश ठाकूर. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोरील तुम्ही सर्व सन्माननीय मित्रांनो, ज्यावेळी मी इंद्रधनुष्याचा विचार करायला लागतो ना तर आम्हाला इंद्रधनुष्याने काय दिलं यावर मला मत मांडावं असं वाटतं की इंद्रधनुष्याने आम्हाला कलागुणांना वाव देण्यासाठी प्रोत्साहन दिलं. आमच्या फाटक्या मुलांना कुठंतरी संस्कृती जोपासण्याचं काम केलं आणि कलागुणांना वाव देण्याचं काम केलं. कारण गडचिरोलीविषयी आमच्या मनात सतत भीती असते सर, परंतु इथले लोक एवढी चांगली आहेत हे आम्हाला प्रत्यक्षात आल्यावर जाणवायला लागतं. आणि गडचिरोलीचा आठवणी मी माझ्या खानदेशात जाताना परत घेऊन जाणार आहे आणि त्या आयुष्यभर माझ्या हृदयात जपणार आहे. कारण गडचिरोलीमधल्या या गोंडवाना युनिव्हर्सिटीने आम्हाला एक जगण्याचं सामर्थ्य दिलं, एक बळ दिलं आणि ते कुठेतरी आम्हाला भविष्यात कामास येणार आहे. एकूणच नियोजनाबद्दल सांगायचं झालं तर नियोजन अत्यंत उत्कृष्ट होतं. राहण्याची सुविधा असेल, जेवणाची सुविधा असेल, व्हॉलेंटियर्स असतील यांनी आम्हाला वेळोवेळी मदत केली. अर्ध्या रात्री सुद्धा हॉस्टेलपर्यंत पोहोचवण्याचं काम हे विद्यार्थ्यांना या व्हॉलेंटियर्सने केलं. अशी ही चांगली माणसं आहेत. त्याच पद्धतीने आमच्या कलागुणांना वाव देण्याचं काम या इंद्रधनुष्याने देताना आम्हाला दिसायला लागतं. कारण इंद्रधनुष्याच्या माध्यमातून आमच्या सामान्य शेकडो विद्यार्थ्यांना वाव दिला गेला आणि या आठवणी मी माझ्या घेऊन जाणार आहे. एवढंच बोलतो, मनपूर्वक धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ च्या वतीने श्रुती पाटील आपल्या भावना व्यक्त करतील अशी विनंती. उपस्थित सर्वांनाच माझा मनपूर्वक नमस्कार. मी श्रुती पाटील खरं तर आपल्या सगळ्यांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपात माझं मनोगत मांडण्यासाठी आपल्या सर्वांसमोर उभी आहे. इंद्रधनुष्याने आमच्या कलागुणांना वाव दिला आहे तर खरं, पण यापेक्षाही मला इथल्या संयोजन समितीचा उल्लेख करणं, यांच्या व्यवस्थेचा उल्लेख करणं अत्याधिक गरजेचं वाटतं. म्हणजे बघा, सकाळी लागणाऱ्या हँडवॉश पासून ते रात्री डासात म्हणून आम्हाला मिळणाऱ्या गुड नाईट ऑल
आणि यांचा आमच्या प्रतीचा जिव्हाळा हा खरंच अप्रतिम आहे आणि जीव लावणारा असा आहे. म्हणजे बघा हे यापेक्षा उत्तम काहीच असू शकत नाही, यापेक्षा उत्तम कुठलंच संयोजन होऊ शकत नाही असं मी अत्यंत प्रामाणिकपणे सांगायला मला सांगावं वाटेल. इथले ड्रायव्हर काका असू द्यात किंवा इथले व्हॉलंटियर असू द्यात किंवा इथले संयोजक असू द्यात, आपुलकीने जी आमची चौकशी करतात या सगळ्या व्हॉलंटियरसाठी या सगळ्या कोऑर्डिनेटरसाठी मी आपल्या सर्वांना विनंती करते की यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायलाच हव्यात. गडचिरोली बद्दल बराच काही ऐकलं होतं मात्र इथे आल्यावर इथलं चित्र काहीतरी वेगळंच दिसलं, ते खूप जास्त सकारात्मक आहे. आणि आता ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या मराठवाड्यात घेऊन जाणार आहे आणि या शहराशी या गावाशी एक नातं जुळून गेलंय. इथल्या सगळ्या उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानते, आयोजकांचे आभार मानते, मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद श्रुती आणि सुयश. आपण गडचिरोली बद्दल विद्यापीठाबद्दल भरभरून बोललात. यानंतर मुंबई विद्यापीठाच्या वतीने मुंबई विद्यापीठातील सांस्कृतिक समन्वयक निलेश सावे सर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील अशी त्यांना विनंती करतो. व्यासपीठावर विराजमान सन्माननीय कुलगुरु सर, आजचे प्रमुख अतिथी सुयशजी, प्रकुलगुरु रजिस्ट्रार सर आणि उपस्थित सर्व, समोर बसलेले सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो विद्यार्थ्यांनो, सगळ्यात प्रथम मी अभिनंदन करतो या विद्यापीठाचं. सर, कुलगुरु सर, आपण आपल्या भाषणात म्हणजे इनॉग्रेशनच्या वेळेला म्हणालेला की आमचं विद्यापीठ हे खूप छोटं आहे. सर, मला एवढंच वाटतं की जागा किती कमी आहे यापेक्षा तुमचं मन किती मोठं आहे हे तुम्ही या 5 दिवसात आम्हाला दाखवून दिलं. आणि खरोखरच आम्ही जे बरेचसे इकडे DSW आहेत, कोऑर्डिनेटर आहेत, तेही मान्य करतील की आमच्याकडे खूप मोठी जागा आहे, पण जी ताकद, जी ते डेडिकेशन तुमच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचं किंवा प्रत्येक शिक्षकाचं आहे हे आम्हाला इकडे आज बरंच काही शिकवून गेलं. अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजन, म्हणजे या गडचिरोलीमध्ये साऊंड इंजिनियर जे आहेत हे सुद्धा इतक्या अप्रतिमपणे त्यांनी फोक ऑर्केस्ट्राचे जवळजवळ 16 माईक 5 मिनिटांमध्ये तुम्ही बॅलन्स करून दिले हे कुठे बघणं नाहीये आणि हे खरंच क्रेडिटेबल आहे. जसं आता विद्यार्थ्यांनी सांगितलं ते खूपच आहे आणि मनापासून मी तुम्हाला भरपूर शुभेच्छा देतो. सर, तुम्ही एक उल्लेखही केलेला होता की गडचिरोलीचा एखादा विद्यार्थी हा नॅशनल लेवलला जर बक्षीस मिळवेल, केवळ आयोजन नाही तर स्पर्धेमध्ये सुद्धा आम्ही कुशल कामगिरी करू शकू अशी आमची अपेक्षा आहे. सर, मुंबई विद्यापीठाच्या वतीने आणि व्यक्तिशः मी तुम्हाला शब्द देतो की जर तुम्हाला कधीही यासाठी मदत लागली तर निलेश सावे माझ्या संपूर्ण टीम बरोबर तुमच्या बरोबर इकडे मदत करायला येईल, आम्ही तुम्हाला आश्वासन देतो. आणि एकच सांगतो, हे सगळं पाहता मला एकच जे गाणं आहे ते आठवलं, मन शुद्ध तुझा गोष्ट आहे पृथ्वी मुलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कुणाची, झेंडा भोजा कामाचा तो घेऊन निघाला, काट कुट वाट मंदी टोचती त्याला, रगत निघाल तरी बी हसाल शाबासी त्याची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कुणाची, परवा बी कशाची. श्रेयस्थळामध्ये मला अभिमान वाटतो आमच्या मुंबई विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आणि त्यांनी स्वतः मुंबई विद्यापीठाला नॅशनल लेवलला रिप्रेझेंट केलं आणि ही जर नॅशनल गोल्ड मेडलिस्ट आणि ते सुद्धा हे मान्य करतील की ह्या युवा महोत्सवातून जी आपली जे जडणघडण होतं ते दुसऱ्या कुठल्याही ऍक्टिव्हिटीमध्ये होत नाही, म्हणून हा युवा महोत्सव हा इंद्रधनुष्य असेल, वेस्ट झोन असेल, नॅशनल असेल, या गोष्टी एक सर्वांगीण विकास करण्यासाठी खूप महत्वाचा आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा फायदा घेतला पाहिजे. मला 2 मिनिटं इकडे बोलायला अनुमती दिली त्याबद्दल मी मनापासून आपला आभारी आहे. इकडे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कलामंचावर निरीक्षण समितीच्या सदस्य डॉक्टर विजया पाटील नुकत्याच उपस्थित झालेले आहेत, त्यांचं स्वागत आदरणीय कुलसचिव महोदय पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद निलेश सावे सर, आपण दिलेले आश्वासक शब्द निश्चितच आमचा उत्साह आणि उमेद वाढवतील. कसलीही भीती बाळगू नये,
खरंच त्याचं हे काम आहे. अनंत आमुची ध्येया शक्ती अनंत अन आशा हा कोलंबसी बाणा हे विद्यापीठ निश्चित स्वीकारेल. यानंतर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथून रुचिता शेडके आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. मी त्यांना विनंती करतो की रुचिता शेडके आपल्या भावना व्यक्त करतील. A very warm good morning to one and all present here. Thank you so much for giving me this chance to speak on this podium. I want to express my experience, what I experienced over here in Gadchiroli. When we heard that the venue is Gadchiroli for Indradhanusha, we had many questions in our mind. As we youth are the backbone of our country, we are the future of our country, we think that we have to change the mindset of people around Maharashtra what Gadchiroli actually is. So all the arrangement, right from the mode of conveniences to all the facilities that were given, as I'm speaking on the mode of the students, I'm really thankful to each and everyone, right from the arrangement, the teaching, non-teaching staff, and everyone who gave me this opportunity. From all of my university, my classmates, my colleagues, my teachers, from everyone. Thank you so much, everyone. Thank you so much, sir. थँक यू रुचिता. यानंतर डॉक्टर प्रमोद कसबे संघ व्यवस्थापक शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर हे आपलं मनोगत व्यक्त करतील अशी त्यांना विनंती करतो. प्रमोद कसबे. हॅलो. सर्वप्रथम सर्व विद्यापीठांचं शिवाजी विद्यापीठातर्फे आणि गोंडावना विद्यापीठातर्फे मी सर्वांचं या कार्यक्रमाला स्वागत करतो. महामानवाला वंदन करून आणि सर्व मान्यवरांचं अभिवादन करून मी माझं एक थोडक्यात इथं आलेला एक्सपिरियन्स शेअर करतो. मी प्रमोद कसबे सोलापूर विद्यापीठ त्यानंतर शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी असताना युवा महोत्सव इंद्रधनुष्य वेस्ट झोन यासारख्या कला प्रकारातून घडत 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 आज सर मी संघ व्यवस्थापक म्हणून इथं जबाबदारी बजावतोय त्याचा मला मनस्वी आनंद होतोय. आणि मगाशी बऱ्याच जणांनी मेन्शन केलं की गडचिरोली सारख्या भागामध्ये जर फेस्टिवल होत असेल तर मग पालकांची त्या संघातल्या कलाकारांची एक थोडीशी घालमेल होती की बाबा अशा ठिकाणी जायचं थोडंसं रिस्की एरिया आहे वगैरे वगैरे. तिकडं आम्हाला या मॉबच्या बाहेर राहून आम्हाला ते खूप भयानक किंवा भीतीदायक वाटतं. पण इथं आल्यानंतर ना माझ्या प्रत्येक आर्टिस्ट विद्यार्थ्यांनी एक निश्वास टाकला की अरे हे लय भारी आहे. म्हणजे हिरवंगार असणं मला हे मेन्शन करायचंय. सरांनी सावे सरांनी म्हटलेलं मला तंतोतंत शब्द पडतायत की इथल्या लोकांची मनं खूप मोठी आहेत. त्याहीपेक्षा मला म्हणायचं की इथल्या लोकांची मन मोठी तर आहेतच पण ती हिरवी आहेत. जशी हे गोंडावना युनिव्हर्सिटी आणि त्याचं सराउंडिंगचं जंगल आहे तशी ती हिरवी आहेत. आणि त्याच हिरव्या आणि आल्हाददायक मनानी आम्हा सगळ्यांचं स्वागत केलं. त्यांनी सगळ्या सगळ्या छोट्यातल्या छोट्या गोष्टींचं त्यांनी नियोजन केलंय. म्हणजे मी बघितलेल्या युवा महोत्सवामध्ये बऱ्याचशा गोष्टी सगळ्या विद्यापीठांनी छान छान केल्या. पण एक साध्या साध्या गोष्टी मी भेटेल त्या व्हॉलंटिअरला भेटेल त्या कर्मचाऱ्याला जागोजागी बोललेलो आहे की बाबा हे आम्ही येताना जे एक्सपेक्ट केलं होतं. इवन मी गेडाम मॅडमना पण बोललोय की ज्यावेळी आम्ही एक्सपेक्ट केलं होतं की आता ही गोंडावना युनिव्हर्सिटीमध्ये युथ फेस्टिवल होणार आहे इंद्रधनुष्य. युनिव्हर्सिटी छोटी आहे ते दोन शहरांसाठीचीच युनिव्हर्सिटी आहे त्यांचा कॅम्पस छोटा आहे असं ऐकलं होतं. काय अरेंजमेंट होणार आपली गैरसोय नक्की होणार ही मानसिक तयारी करून आम्ही इथं आलो होतो. पण इथं आल्यानंतर आम्ही ज्या एक्सपेक्टेशन्स ठेवल्या होत्या इंद्रधनुष्य कसं व्हावं त्याच्या 10 पटीनं चांगलं एक्सपेक्टेशन इथं बघायला मिळालं त्याचं प्रेझेंटेशन. त्याचं थोडक्यात उदाहरण सांगतो. हे जे मागं डिजिटल बॅनर केलेलं आहे त्याच्यामध्ये ती ब्लँक जागा ठेवून त्याच्यामध्ये पलीकडे हा जो लोगो केला इंद्रधनुष्याचा तो ब्लरमध्ये केलेला आहे आणि त्यावर ते वेगवेगळ्या इव्हेंटचे छोटे फ्लेक्स करून चिकटवत होते. तर त्या छोट्या फ्लेक्सला कोपऱ्याला त्या डिझाईनचं कट डिझाईन तेवढंच मेंटेन करून ते केलं होतं की जेणेकरून चिकटवल्यानंतर ते एकसंध दिसेल. इतकं बारकायानं आणि बारकाव्यानं ते त्याचं निरीक्षण करून नियोजन करणं इट्स नॉट अ जोक सर. आणि ही गोष्ट रजिस्टर झाली.
इथं बसलेल्या सगळ्या कलाकार विद्यार्थ्यांचा त्या संघ व्यवस्थापकांना जाग्यावरती पाण्याच्या बाटल्या इथले व्हॉलंटियर्स आणून देत आहेत. खूप सुंदर नियोजन, खूप सुंदर सपोर्ट आणि खूप 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 प्रेम आम्हाला या गोंडवना युनिव्हर्सिटीकडून मिळालंय जे आम्ही आयुष्यभर जपू. धन्यवाद. धन्यवाद कसबे सर. आमची ही हिरवड अशीच कायम राहील निश्चितपणानं. आजच्या या प्रसंगी ऋचा सावंत मॅडम SNDT युनिव्हर्सिटी मुंबईच्या संघ व्यवस्थापक मनोगत व्यक्त करतील अशी त्यांना विनंती करतो. ऋचा सावंत. गुड मॉर्निंग. सर्वप्रथम मी मान्यवरांचं खूप आभार मानते आणि ह्या युनिव्हर्सिटीबद्दल गोडबाने युनिव्हर्सिटीनी खूप सहाय्य केलं आणि आमच्या मुलींना खूप इंजरी पण झाल्या आणि त्यांनी वेळोवेळी आम्हाला येऊन खूप म्हणजे सपोर्ट केला. आणि व्हॉलेंटियरबद्दल बोलायचं झालं तर खरंच तुमचे सर्व व्हॉलेंटियर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या प्लीज एकदा, कारण प्रत्येक गोष्ट हात समोर आणून देणं आणि आम्हाला सपोर्ट करणं की तुम्हाला काय पाहिजे काय नाही. आणि ह्या इव्हेंट बाबतीत बोलायचं झालं तर प्रत्येक इव्हेंट वेळेवर सुरू झाला, वेळेवर संपत होता. ह्यांच्या जेवणाची व्यवस्था सर्व म्हणजे सर्वच सपोर्टिव्ह, म्हणजे एका एक शब्द सुचत नाही आहेत मला आता, पण खूप छान अरेंजमेंट केली. आत्ता आम्हाला ॲक्च्युली निघावं लागतं आहे, मला ह्या प्रोग्राम अटेंड करता येणार नाही आहे. सो आम्हाला जो काय रिझल्ट असेल तो मी रिक्वेस्ट करते आम्हाला कळवा कसा असेल. आणि सर्वांचं सर्वांना एकदा परत एकदा थँक्यू. आणि पाटील सर रिअली थँक्यू सो मच, तुम्ही खूप सपोर्ट केलं. आणि स्पर्धा ही हरणं जिंकणं तर होतच राहतं. मी सगळ्यांना फक्त विद्यार्थ्यांना एवढंच सांगू शकते की एक सादर करते, जिंदगी की असली उडान तो अभी बाकी है, जिंदगी के कही इम्तिहान तो अभी बाकी है. अभी तो नापी है तूने मुट्ठी भर जमीन, अभी तो नापी है तूने मुट्ठी भर जमीन, अभी तो सारा आसमान बाकी है, अभी तो सारा आसमान बाकी है. ऑल द वेरी बेस्ट एंड थैंक यू सो मच. धन्यवाद ऋचा मॅडम. यानंतर डॉक्टर पांडुरंग पांचाळ संघ व्यवस्थापक स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड यांना विनंती आहे की कृपया आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. इंद्रधनुष्य युवक महोत्सव 2019 या निमित्ताने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने आपल्या सर्व कलावंतांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जेव्हा नांदेड विद्यापीठातून संघ या इंद्रधनुष्य युवक महोत्सवासाठी गडचिरोली येथे येणार आहे ही बाब ऐकल्यानंतर अतिशय मनातून आनंद झाला की ज्या बालवयात असलेल्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर नामदेव कल्याणकर सर हे नांदेडच्या भूमीतले आहेत आणि त्यांच्याशी जोडलेलं जे नातं आहे ते आमच्या पितृतुल्य समान आहे, म्हणून एक कौतुकास्पद अभिमानाची बाब म्हणून आम्हाला अतिशय आनंद झाला आणि आमचा संघ या ठिकाणी सहभाग झाला. जसं अनेक विद्यापीठाच्या संघ व्यवस्थापकांनी गडचिरोलीच्या परिसरातील असणाऱ्या ज्या ज्या काही बाबी म्हणजे अवघड परिस्थिती आहे, हे जे विचित्र लोकांच्या मनामध्ये जो भ्रम आहे तो देखील आमच्या मनात होता आणि आम्ही पालकांशी समजूत घातली की आमचे सर्व संघ व्यवस्थापक आणि बाकी सर्व टीम सोबत असणार आहे, तुम्ही काही चिंता करू नका. खरोखर अतिशय आनंद वाटला की या ठिकाणी तसल्या बाबतीत कुठलीच घटना किंवा कुठलंच वातावरण या ठिकाणी नाही, जो महाराष्ट्रात असून देखील आपल्याला अतिशय अवघड वाटणारा जिल्हा म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं परंतु तशी परिस्थिती नाही, ही मात्र अतिशय आनंदाची बाब वाटली. आणि गोंडवाना विद्यापीठाचं अतिशय कौतुक यासाठी की आजपर्यंत झालेल्या युवक महोत्सवामध्ये जेवढ्या वाहन व्यवस्थापक समिती जी होती ती अतिशय तत्पर आणि तात्काळ होती. मला वाटते या ठिकाणी काल एका विद्यार्थिनीचा हाताला अपघात झाला, तिला हाताला लागलेलं होतं, तर एका मिनिटाच्या आत त्या मुलीला गाडीत टाकलं आणि सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन गेलं. ही जी तात्काळ भूमिका होती तर यासाठी एकदा जोरदार टाळ्या या गोंडवाना विद्यापीठाच्या त्या समितीला झाली पाहिजे.
आणि या सर्व विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरु आणि त्यांचे पदाधिकारी या सर्वांनी अतिशय यशस्वी हा युवक महोत्सव या ठिकाणी घडवून आणला हे मात्र त्यांचं अभिमानास्पद हे कार्य आहे. आणि हाच यशाचा आणि अतिशय यशस्वी प्रोग्राम केला ह्या यशाचा पायंडा पुढच्या विद्यापीठाने घेण्याची जबाबदारी सुद्धा मला वाटते आमच्या संचालक सरांनी आमच्या कानावरती टाकलेला आहे की पुढचा इंद्रधनुष्य युवक महोत्सव गुरु गोविंद सिंग यांच्या पावनभूमीत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे होणार आहे. तेव्हा अतिशय आनंद वाटला की आम्हाला सुद्धा यांच्याकडून मार्गदर्शन घ्यावं लागेल. ते आम्ही नक्कीच त्यांच्या मार्गदर्शनाने पुढचा युवक महोत्सव आमचे संचालक डॉक्टर ज्ञानोबा मुंडे व त्यांची सर्व टीम आम्ही सर्वांनी करू आणि आमच्यासाठी मार्गदर्शक म्हणून या विद्यापीठाकडे आम्हाला पाहावं लागेल अशी एक अपेक्षा मी त्यांच्या पुढे व्यक्त करतो. आणि सर्व तरुण कलावंत आपल्याला असलेलं आकर्षण या ठिकाणी श्रेयजी तळपदे सर आहेत तुम्हाला त्यांना ऐकायचं आहे. परंतु मित्रांनो मी एक जाता जाता सांगू इच्छितो की आपण सर्व कलावंत आहात येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला एका स्क्रीनवर एका पडद्यावर दिसायचं आहे. परंतु इथंच न थांबता आपला जो ध्येय आहे आपला जी आशा आहे आई वडिलांची स्वप्न आहेत ती तुम्हाला पूर्ण करावयाची आहेत. यासाठी या क्षेत्रामध्ये आपण सातत्याने मेहनत करावं हीच आशा हीच अपेक्षा या इंद्रधनुष्य युवक महोत्सवातून आहे. विद्यार्थी मित्रांनो मला अतिशय आनंद वाटतो सावे सर आहेत आणि बाकी लोकांनी सुद्धा बोललं की या युवक महोत्सवातून अनेक लोक घडलीत. तसं मी विद्यार्थी दशेत असताना सुद्धा युवक महोत्सवातून घडलो आणि आज एका विद्यापीठाचा संघ व्यवस्थापक म्हणून या ठिकाणी उभा आहे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजन समितीचे आभार मानतो. आणि जाता जाता सांगतो सर्व विद्यार्थी तरुण या ठिकाणी बसलेले आहेत आपण आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ झालं पाहिजे. विद्यार्थ्या मित्रांसाठी चार ओळी. शेर को समशेर से हरा सकते हम पाणी पर भी तस्वीर बना सकते हम क्या बात करते हो उस तकदीर की उस तकदीर की तकदीर बना सकते हम उस तकदीर की तकदीर बना सकते हम. धन्यवाद. धन्यवाद पंचाळ सर. त्यानंतर या समग्र व्यवस्थेचा एक आधार असलेले वित्त प्रबंधन समितीचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर एम बी पाटील सर आपल्या भावना व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, सर्व संघ व्यवस्थापक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी बंधू भगिनींनो, गोंडवाना युनिव्हर्सिटी मध्ये जे इंद्रधनुष्य होणार आणि त्यासाठी वित्त समितीवर माझी निवड केली राजभवनाने, मला तेव्हा आश्चर्य वाटलं की गोंडवाना युनिव्हर्सिटी फार छोटी आहे आणि हा एवढं मोठं इंद्रधनुष्य पेलवणं कसं शक्य आहे. मागच्या वर्षी आमच्याकडे इंद्रधनुष्य होता त्याची जाणीव आम्हाला होतीच की किती कठीण काम असतं हे ऑर्गनायझेशन करणं खूप कठीण काम असतं. मग आम्ही गेडम मॅडम बरोबर आलो मीटिंग घेतली इथली भौगोलिक परिस्थितीचं ज्ञान घेतलं तेव्हा सुद्धा असं शंका होती मनात की कसं होणार. 2 महिन्यावर इंद्रधनुष्य आलेलं आहे आणि तयारी कशी होणार कसं ऑर्गनाइज होणार. दुसऱ्या दिवशी सुनील पाटील सर ऑर्गनायझर कमिटीचे चेअरमन यांच्यासोबत एक राऊंड घेतला. राऊंड घेतल्यानंतर असं वाटलं निवासाची व्यवस्था कशी होणार ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था कशी होणार या सर्वांचं कोऑर्डिनेशन कसं होणार आणि कार्यक्रम कसे यशस्वी होणार. पण जेव्हा 2 महिन्यानंतर आलो आणि पहिल्या दिवशी आम्ही एक परत राऊंड घेतला राऊंड घेतल्यानंतर असं दिसलं आलं की अतिशय उत्कृष्ट व्यवस्था झालेली आहे कुठल्याही गोष्टीची कमतरता नाहीये. बारीक बारीक गोष्टींचं नियोजन गोंडवाना युनिव्हर्सिटीने केलेलं आहे आणि त्यावेळेस पाटील सरांनी आम्हाला खात्री झाली की उद्यापासून आपला कार्यक्रम चांगला सुरू होणार. विशेषतः कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जेवणाची व्यवस्था उत्तम असावी लागते कारण 5-6 दिवस आपण सर्वांना एकत्रित राहून जेवण करायचं आहे आणि ते जेवणाची जर क्वालिटी चांगली असली तर सर्व चांगलं असतं कारण 5-6 दिवस पोट आपलं बिघडायला नको. विशेषतः जे आपले विद्यार्थी असतात ज्यांना प्रोग्राम यशस्वी करायचा असतो पारितोषिकं मिळवायची असतात त्यांची तब्येत चांगली राहणं हे खूपच चांगलं असतं. म्हणून आम्ही भोजन समितीशी पण बैठक घेतली आणि भोजन समितीनं विनंती केली की तुम्ही चांगलं जेवण द्या खूप ऑइली नको पोरांना त्रास व्हायला नको सर्वांना आनंद वाटायला पाहिजे
भोजन समितीने आम्हाला आश्वासित केलं की येस आम्ही हे सर्व करणार, काही काळजी करू नका सर. आणि त्या दिवसापासून आम्ही पाहतोय नाश्त्यापासून चहापासून जेवणापासून सर्व व्यवस्था अतिशय उत्कृष्ट होती. अगदी आमच्या टीमला रात्री 2:30 जेवण मिळालं. आमची टीम 2:30 आली रात्री. टीमला 2:30 जेवण देणं हे कठीण काम आहे. पहिल्याच दिवशी भोजन समितीने यश मिळवलेलं होतं. ऑर्गनायझिंग कमिटीने सुचवलेल्या सर्व सूचना प्रत्येक समितीने व्यवस्थितरित्या अंमलात आणलेल्या आहेत. आणि मला आनंद वाटतो सर की हा कार्यक्रम खूपच चांगल्या रीतीने यशस्वी झालेला आहे असं मी मनस्वी सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर राजभवनच्या वतीने निरीक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले ज्यांच्याबद्दल एकच वाक्य, जिनकी बारीकी नजर और कार्यक्रम सुपर असं म्हणावं असं व्यक्तित्व म्हणजे आदरणीय डॉक्टर सुनील पाटील सर. मी त्यांना विनंती करतो की ते या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करतील. या सोहळ्याचे अध्यक्ष आणि गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू सन्माननीय कल्याणकर सर, कुलगुरू कुलसचिव आणि आपल्या सर्वांचे आकर्षण. मी अगदी 2 दिवसापूर्वीच सरांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला आणि अगदी 2 दिवसातच त्यांनी आपल्या सगळ्यांची रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली. असे अगदी सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व श्री श्रेयसजी तळपदे. आयोजन समिती आणि वित्त समितीचे सर्व सदस्य, अगदी 2 मिनिटात मी माझं मनोगत संपवतोय कारण मी जास्त बोलत नाही. मी कायम कृतीलाच जास्त महत्व देतो. अतिशय चांगलं नियोजन गोंडवाना विद्यापीठाच्या सर्व घटकांनी इथे केलेलं आहे आणि राजभवन समितीचे सर्व सदस्य त्यामागे अतिशय खुश आहेत कारण ज्या ज्या सूचना आम्ही इथे पूर्वी दिल्या आणि कार्यक्रमाच्या अगोदर दिल्या त्या सर्व सूचनांचं तंतोतंत पालन झालेलं आहे. आणि मी खरोखर विशेष आभार व्यक्त करतो सर्व प्राध्यापक वर्ग, सर्व प्राधिकरणाचे सदस्य, अधिकारी, की त्यांनी अगदी रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत, काल देखील आमचा रिझल्ट तयार करण्यासाठी रात्रीचे 4 वाजले, तर 4 वाजेपर्यंत देखील हे सगळे सहकार्य आमच्याबरोबर होते आणि सकाळी परत 8 इथे सर्वजण हजर झाले. इतके आता सगळ्यांना व्हॉट्सअपचा जमाना आहे, फेसबुकचा जमाना आहे, स्टेटसचा जमाना आहे. माझ्या स्टेटसमध्ये पण मी लिहिलंय 24/7, तसं यांच्या सगळ्यांच्या स्टेटसमध्ये 24/7 लिहिण्याची आता गरज झाली. आणि नक्कीच याचा खरोखर फायदा होणार आहे आणि हे विद्यापीठ खूप मोठं होणार आहे अशी मी खरोखर शुभेच्छा देतोय. सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतोय. आणि एक महत्वाची गोष्ट मी नक्कीच याचा पुढे राजभवन इथे विनंती करणार आहे की हे जे विद्यार्थी फर्स्ट सेकंड थर्ड येतात स्पोर्ट्समध्ये, जे विद्यार्थी फर्स्ट सेकंड थर्ड येतात त्यांना नोकऱ्यांमध्ये विशेषतः महाराष्ट्र शासनांच्या नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिलं जातं. गेली 2-3 वर्ष आम्ही हा मुद्दा ठासून लावायचा प्रयत्न करतोय की जे इंद्रधनुष्यचे प्रोडक्ट्स आहेत आणि जे फर्स्ट सेकंड थर्ड वैयक्तिक स्पर्धांमध्ये इथे येतील किंवा सामूहिक स्पर्धांमध्ये येतील त्यांना शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण कसं मिळावं या दृष्टिकोनातून आम्ही पुढे प्रयत्न करणार आहोत. आणि या 1-2 वर्षात अमरावती विद्यापीठाचे स्पोर्ट्स डायरेक्टर हे मला नेहमीच सांगतात की आपण हे केलं पाहिजे कारण स्पोर्ट्सला होते सांस्कृतिक स्पर्धांमध्ये होत नाही, तर त्या संदर्भात आम्ही नक्कीच प्रयत्न करू. सर्वांचं मी परत एकदा धन्यवाद देतोय आणि आमच्या समितीला आपण उत्तम प्रकारे सहकार्य केलं त्याबद्दल विशेष आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. ज्यांचा उल्लेख आपल्या सर्वांचे आणि आजच्या कार्यक्रमाचे आकर्षण असा सातत्याने होतोय असं एक व्यक्तित्व जे खऱ्या अर्थानं या कलेच्या क्षेत्रात हिंदी मराठी सिने जगतात तळपतंय असं श्रेयस तळपदे सर. त्यांच्याच इकबाल नावाच्या सिनेमात नसरुद्दीन शहा यांचा एक डायलॉग आहे, ये दिमाग का खेल है जो दिल से खेला जाता है. खऱ्या अर्थानं कुठल्याही क्षेत्रात आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर बुद्धी आणि भावना यांच्या संगमाशिवाय काहीही साध्य होत नाही. ते आजच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थानं हा सोहळा श्रीमंत झाला आणि आम्ही धन्य झालो. आणि म्हणून आपल्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, आपला सत्कार करण्यासाठी मी आमच्या विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर NV कल्याणकर सरांना विनंती करतो की सन्माननीय श्रेयस तळपदे सर यांचं शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन
या प्रसंगी सत्कार करावा. कृपया जोरदार टाळ्यांनी आपली सांस्कृतिक श्रीमंती या ठिकाणी व्यक्त करावी. धन्यवाद सर. खरतर श्रेयस तळपदे यांचा स्वतंत्र परिचय देण्याची कुठलीही गरजच या सांस्कृतिक सभागृहाला नाही. मित्र हो, आपल्याकडे म्हटलं जातं की स्त्रीचं वय विचारू नये आणि पुरुषाचं वेतन विचारू नये, आणि म्हणून त्यांचा परिचय देताना त्यांचं जन्मस वर्ष कोणतं आहे याचा उल्लेख देखील मी करणार नाही. कारण सिनेनेटांचं वय खरं तर त्यांच्या कृतीतून, अभिनयातून आणि ज्या पद्धतीनं ते मेंटेन करतात त्यामधून व्यक्त होतं. म्हणजे आजच्या त्यांच्या जेवणाचा मेनू काय राहणार आहे ते काल त्यांनी जेव्हा सांगितलं आणि मी बाजूला कुठून तरी ऐकत होतो तेव्हा किती दक्ष असतात ही मंडळी, आणि म्हणून त्यांना इतकं सुडोल स्वरूप पद्धतीनं आपल्याला त्यांना बघता येतं. आदरणीय श्रेयसजींचा जो प्रवास आहे, खरं तर ज्या पद्धतीने मुंबई विद्यापीठांच्या संघ व्यवस्थापकांनी सांगितला त्या पद्धतीने ते त्यांनी युनिव्हर्सिटीला रिप्रेझेंट केलेला आहे. पण ते सुरुवातीला विशेषतः अनेक स्टेज शो करीत असत. 1997 साली त्यांचं टीव्ही मालिकांमध्ये पदार्पण झालं. वो गुब्बारे, अनामत यासारख्या झी टीव्हीवर गाजलेल्या अनेक मालिकांमध्ये अतिशय दमदार अभिनय करून श्रेयस तळपदे नावाच्या एका मराठी कलावंतानं सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. दामिनी या मालिकेतील तेजसची भूमिका तर आजही अनेक रसिकांच्या लक्षात आहे. पण हिंदी चित्रपट सृष्टीत गेल्यानंतरच खऱ्या अर्थानं मोठा मान मिळतो, सन्मान मिळतो, ही जी भावना आहे ती खऱ्या अर्थानं 2002 साली सिद्ध झाली, ती आखे नावाच्या सिनेमात त्यांच्या पदार्पणाने. पण खऱ्या अर्थानं हा मराठी तरुण नायक म्हणून मराठी हिंदी चित्रपट सृष्टीत जो तयार झाला तो इकबालच्या रूपानं, ज्या इकबाल नावाच्या सिनेमासाठी ज्या नसरुद्दीन शहाच्या अभिनयाचे गोडवे अनेक चांगले रसिक आणि सांस्कृतिक विश्लेषक समीक्षक मांडतात, त्या अभिनेत्याच्या अभिनयाला तोड देण्याचं काम खऱ्या अर्थानं सन्माननीय श्रेयसजींनी केलेलं आहे. त्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेता म्हणून नामांकन देखील मिळालं, ही अतिशय गौरवाची अशी बाब आहे. डोर मध्ये त्यांनी केलेल्या बहुरूपी जी भूमिका आहे ती देखील अतिशय नावाजलेली आहे. त्याचबरोबर हिंदीकडे गेल्यानंतर अनेक जण आपल्या मातृभाषेकडे पाठ फिरवतात, पण आपल्या मातृभाषेचं स्मरण ठेवत पुन्हा मराठी चित्रपट सृष्टीकडे वळणारे श्रेयसजी हे अतिशय विरळ अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून भारत जाधव, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत पुन्हा एकदा ते मराठी सिनेमात पछाडलेल्याच्या रूपानं आले. पुढे सावरखड एक गाव, आई शपथ अशा पद्धतीचे सिनेमे त्यांनी केले. केवळ हलके फुलके कॉमेडी सिनेमे फराह खान, रोहित शेट्टी यांच्यासोबतच केले असं नव्हे, तर अतिशय गंभीर वृत्तीचे सिनेमे सादर करणारे दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या चित्रपटांमधून देखील अतिशय कसदार अभिनयाचा नमुना श्रेयसजींनी आपल्या सर्वांपुढे सादर केलेला आहे. ओम शांती ओम सारख्या चित्रपटात त्यांनी शाहरुख सोबत काम केलं आपल्या सर्वांना ज्ञात आहे, आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचं नामांकन देखील आदरणीय श्रेयसजींना त्या ठिकाणी मिळालं. 2008 साली चित्रपट निर्मितीकडे ते पुन्हा वळले आणि पहिला मराठी सिनेमा त्यांनी तयार केला, सनई चौघडे नावाचा सिनेमा, ज्यामध्ये छोटीशी भूमिका देखील त्यांनी केली. विनोदासोबतच हॉरर सिनेमामध्ये देखील त्यांनी काम केलं, ज्यामध्ये क्लिक आणि हेल्प अशा हॉरर सिनेमातल्या त्यांच्या भूमिका आहेत. पेईंग गेस्ट, आगे से राईट, गोलमाल 3, त्यानंतर मीच 3, थे 8 अशा अनेक सिनेमामधून, विथ यू मॅरी मी, हाऊसफुल 2, जोकर, कमाल, धमाल, मालामाल अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी केलेल्या भूमिका आपल्या सर्वांच्या स्मरणामध्ये आहेत. 2014 साली त्यांनी पोस्टर बॉईज या सिनेमाची निर्मिती केली आणि पुढे हाच सिनेमा त्यांनी हिंदीमधून देखील आणला, ज्यामध्ये प्रत्यक्ष सनी देवलला त्यांनी आपल्यासोबत आणलं. हे अतिशय मोठी गोष्ट आहे. अलीकडचा जमाना हा रियालिटी शोचा आहे, आणि म्हणून केवळ हिंदी अभिनेतेच हे करू शकतात असं नव्हे, तर मराठीमध्ये त्यांनी एक मराठी असा रियालिटी शो आणला. झुंज मराठमोळी नावाचा हा रियालिटी शो होता. मराठीतील बाजी नावाचा एक्शनपट
जो अतिशय प्रभावी अशा पद्धतीचा केला, जणू काही आम्ही सिंघम बघतोय याची प्रचिती या भाजीमधून आली. असं एक व्यक्तित्व आज आपल्या सर्वांच्या पुढे आहे. आपण त्यांना ऐकण्यासाठी आतुर झालेला आहात, कारण त्यांचा प्रवास आणि त्यांचे शब्द आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी होणार आहेत. म्हणून त्यांच्यात आणि तुमच्यात जास्त वेळ अडसर न बनता मी आमंत्रित करतो, कृपया टाळ्यांनी त्यांचं स्वागत करावं, श्रेयस तळपदे. नमस्कार. ओहो, तुलाही नमस्कार. सगळ्यात आधी तर आरेकर सरांचे आभार. एवढं भरभरून कौतुक केलं, एवढी भरभरून लिस्ट त्यांनी माझी सिनेमांची सगळी सांगितली. काही सिनेमे तर मी विसरून गेलो होतो, काही थोडे चुकीचे होते, काही बरोबर होते, पण खूप आभार त्यांचे. त्यानंतर मला वाटतं खरंच आभार मानायचे मला आमचे मुंबईचे जे प्रशांत सर आहेत आणि अजय कौल सर आहेत, की ज्यांच्यामुळे मला आज ही संधी मिळाली की मी इकडे येऊ शकलो. त्यांचे खूप मनापासून आभार. आणि सगळ्यात महत्वाचे आणि मोठे आभार म्हणजे विद्यापीठाचे, कल्याणकर सरांचे, भुसारी सरांचे, पाटील सरांचे, माहुर्ले सरांचे आणि तुम्हा सगळ्यांचे आणि तारे सरांचे, ज्यांनी काल माझी खूप छान काळजी घेतली नागपूरमध्ये. तुम्हा सगळ्यांचे आभार, कारण या निमित्ताने तुम्ही मला फक्त एक कॉलेज लाईफचं परत नॉस्टॅल्जियामध्ये घेऊन गेला त्यासाठीच नाही, पण मला वाटतं यूथ फेस्टिवल माझ्यासाठी खूप खूप ही जवळची गोष्ट आहे. आणि मला परत एकदा यूथ फेस्टिवलमध्ये आणल्या त्यासाठी खरंच मनापासून आभार सर तुमचे आणि तुम्हा सगळ्यांचे. थँक्स अ लॉट. कारण जे इतके सगळे आता बोलले की यूथ फेस्टिवलनी लोकांना घडवलं, मी पण त्याचा एक प्रॉडक्ट आहे यूथ फेस्टिवलचा. आणि ते म्हणाले की वय सांगू नये, पण मला काही प्रॉब्लेम वाटत नाही आहे वय सांगण्यामध्ये. माझा जन्म 75 सालचा आणि साधारण 93, 94, 95 मध्ये दोनदा मी यूथ फेस्टिवलमध्ये पार्टिसिपेट केलं. तेव्हा इंटर युनिव्हर्सिटी स्टेट युनिव्हर्सिटी नसायचं, तेव्हा आम्ही वेस्ट झोनमध्ये रिप्रेझेंट केलं होतं मुंबई युनिव्हर्सिटीला. आणि वी वर नॅशनल चॅम्पियन्स इन नागपूर जेव्हा नॅशनल झाले होते तेव्हा. सो आय एम व्हेरी व्हेरी हॅपी अँड प्राऊड टू बी पार्ट ऑफ मिठीबाई कॉलेज अँड मुंबई युनिव्हर्सिटी अँड हॅव्हिंग रिप्रेझेंटेड देम इन द यूथ फेस्टिवल्स अक्रॉस द कंट्री ॲट दॅट पॉईंट इन टाईम. पण इतक्या सगळ्यांनी, इतक्या स्टुडंट्सनी खूप कौतुक केलं इथल्या ऑर्गनायझेशनचं आणि द वे थिंग्स आर ऑर्गनाइज्ड ओव्हर इयर. आणि खरंच मनापासून मला सांगावं असं वाटतंय की मी सुद्धा आता इथे येऊन मला त्याचे अर्धा तास झाला, पण ज्या पद्धतीचं प्रेम इकडे मिळालंय ते फार क्वचित, खूप कमी जागी असं अशा पद्धतीचं प्रेम आणि जिव्हाळा आणि ऑर्गनाइज्ड गोष्टी बघायला मिळतात. तो सुयश मगाशी म्हणाला की व्हॉलंटियर्स इतके मनापासून काम करत होते की अर्ध्या रात्री सुद्धा त्यांनी मदत केली. अर्ध्या रात्री कुठे जात होतास तू? संध्याकाळपर्यंत संपतात सगळे कार्यक्रम यूथ फेस्टिवलला, तू कुठला कार्यक्रम करत होता अर्ध्या रात्री? पण एनिवेज, तर आय फील, म्हणजे मी एक गोष्ट ऐकली होती, वाचली होती इनफॅक्ट मार्क ट्वेन ची, की देर आर टू मोस्ट इम्पॉर्टंट डेज इन आर लाईफ. द फर्स्ट वन इज द डे वेन वी आर बॉर्न अँड द सेकंड इज when we know the reason why we are born. And I feel he sagle initiatives je ahet, whether it is youth festival or anything else, these are great opportunities, these are great platforms jikade aplyala kalta ki aplo reason kay, ka janma zala hai apla, kashaati janma zala hai apla. Mi jeva shaalet hoto teva mi mala asa vatat ami sports teva luckily mobiles navte tyamule ami zara bahar pan jaun khelaycho, बाहेर जाऊनच खेळायचो रादर. आणि एव्हरी अदर स्पोर्ट, राईट फ्रॉम क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, यू नेम इट, गोट्या सुद्धा. सो सगळे खेळ तेव्हा खेळलो आणि मला तेव्हा असं वाटायचं की मला क्रिकेटर व्हायचंय. माझ्या मोठ्या भावानी मला इमिडिएटली क्रिकेट कोचिंगमध्ये टाकलं आचरेकर सरांच्या कॅम्पमध्ये. मी क्रिकेट खेळायला लागलो. आधी मी फारच घाणेरड क्रिकेट खेळायचो, नंतर प्रॅक्टिस करून मी चांगलं क्रिकेट खेळायला लागलो.
आणि मला मनापासून असं वाटायला लागलं होतं तेव्हा की मी क्रिकेटर होणार आहे, मला क्रिकेटर व्हायचं आहे. आणि सडनली मला तोपर्यंत असं वाटायचं की नाटकं, मराठी नाटकं वगैरे आर द मोस्ट बोरिंग थिंग ऑन दिस प्लॅनेट. आणि सडनली एक दिवस मला आई एक नाटक दाखवायला घेऊन गेली आणि ते नाटक बघितलं आणि आय वॉज फ्लोअर्ड, आय वॉज सो फॅसिनेटेड. आणि मला तेव्हा असं वाटायला लागलं की मी खूप छान कुठली तरी गोष्ट मिस करतोय लाईफमध्ये. आणि मग कॉलेज सुरू झालं, कॉलेजमध्ये मी पार्टिसिपेट करायला लागलो. इनफॅक्ट स्कूलमध्येच आय पार्टिसिपेटेड फॉर द फर्स्ट टाईम. अँड आमची पहिलं टीचर्स डेची एक छोटीशी स्किट होती, त्याचं नाव होतं मॉडर्न रामायण. आणि त्याच्यामध्ये मी भूमिका केली होती सीतेची. आणि त्याच्या पुढच्या वर्षी आम्ही केलं मॉडर्न महाभारत आणि त्याच्यात मी झालो होतो द्रौपदी. तो अशी माझी कारकीर्द इनफॅक्ट सुरू झाली. पण ते मी जेव्हा करायला लागलो तेव्हा आय फेल्ट दिस इज माय कॉलिंग, दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू डू. मी एकदा ड्रामॅटिक्स रूममध्ये आमच्या एंटर केलं आणि त्याच्यानंतर देर वॉज नो लुकिंग बॅक. त्याच्यानंतर मी ठरवलं की मला दुसरं काही करायचं नाहीये, मला हेच करायचंय, मला या क्षेत्रामध्येच माझं करिअर करायचं. सो आय थिंक आज तुम्हाला सगळ्यांना ही अपॉर्च्युनिटी मिळाली आहे. गोंडवाना युनिव्हर्सिटीने इतकं छान ऑर्गनाईज केलं हे यूथ फेस्टिवल. तुम्हाला सगळ्यांना वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमधनं मुलं आलेत, मुली आलेत, तुमचे नवीन नवीन मित्र झालेत. ही मैत्री जपून ठेवा. ट्रस्ट मी वेन आय एम सेईंग दिस की तुमचे इकडे जे काही मित्र झाले ती मैत्री प्लीज जपून ठेवा. आज तुम्ही यू कॅन बी इन टच, व्हॉट्सअप ग्रुप्स पण तुमचे फॉर्म झाले असतील, पण ही मैत्री जपून ठेवा. कारण दिस विल ओनली हेल्प यू इन युअर लाईफ. तुम्ही पुढे जेव्हा जाल काही, म्हणजे कदाचित तुम्ही कोणी काही ऍक्टिंग सोडून दुसरं काहीतरी कराल, पण इन युअर लाईफ दीज फ्रेंड्स विल ऑलवेज बी देअर विथ यू अँड दे विल बी देअर फॉर यू वेन एव्हर यू नीड देम. सो ही मैत्री जपा, सगळ्यात इम्पॉर्टंट ती गोष्ट आहे. दुसरं, ऑफकोर्स इकडे जेव्हा तुम्ही आलात, तुम्ही वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट केलं. आमची एक सवय होती, आम्ही ज्या यूथ फेस्टिवलमध्ये जायचो तेव्हा वेदर माझा इव्हेंट असेल किंवा नसेल, दुसऱ्या कोणाचा असेल आमच्या टीम मेंबरचा, तेव्हा आमची अख्खी टीम तिकडे जायची आणि त्याला सपोर्ट करायची. अँड दॅट मेड अ ह्यूज डिफरन्स फॉर द मोराल ऑफ दॅट पर्टिक्युलर परफॉर्मर. मग तो पर्कशनिस्ट असेल किंवा तो अजून फाईन आर्ट्समध्ये असेल, पण आम्ही सगळे जाऊन त्याला तिकडे मदत करायचो, त्याला चिअर करायचो. सो दॅट टीम वर्क, मला इतक्या गोष्टी शिकवल्यात यूथ फेस्टिवलनी, इतके मित्र झालेत माझ्या यूथ फेस्टिवलमध्ये. आजही खूप जण माझ्या टचमध्ये, मी त्यांच्या टचमध्ये. मकरंद अनासपुरे इनफॅक्ट तोही एक यूथ फेस्टिवलचा प्रोडक्ट आहे अँड वी यूज टू बी कम्पिटिंग टुगेदर ॲट दॅट पॉईंट इन टाईम. तो त्याच्या युनिव्हर्सिटीमधनं, आम्ही आमच्या युनिव्हर्सिटीमधनं. पण ती मैत्री आजही आहे. मंगेश देसाई त्याच्याबरोबर असायचा आणि खूप छान परफॉर्म करायचे. पण जेव्हा तुम्ही नॅशनल्सला जाल तेव्हा तोला तुम्हाला अख्ख्या इंडियन, आपल्या राष्ट्राचं कल्चर काय आहे, साऊथचे लोक कसे परफॉर्म करतात, नॉर्थचे लोक कसे परफॉर्म करतात, भांगडा कसा करतात, तिथे काय करतात, नॉर्थ ईस्टचे लोक कसे परफॉर्म करतात. इट्स अ ब्रिलियंट साईट. आणि आय थिंक ही जी यूथ फेस्टिवलची कॉन्सेप्ट आहे याचा पुरेपूर फायदा घ्या, पुरेपूर त्याचा उपयोग करून घ्या. एकही क्षण असा सोडू नका की काही तुम्हाला शिकायचं राहिलंय, काही बघायचं राहिलंय. जेवण खाण तर चांगलं ऑर्गनाईज केलंच आहे, पण दॅट कॅन हॅपन. यु नो, 6 दिवस जर तुम्ही नाही खाल्लं तर काय होत नाही. पण जे यूथ फेस्टिवलमध्ये घडतं त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. जस्ट टेक इट इन, लिव्ह विथ इट अँड मेक द मोस्ट ऑफ इट. बाकी फार जास्त बोलणार नाही, कारण मला वाटतं आता बक्षिसं द्यायची आहेत. मी जातो आता. फक्त एवढंच, एक गुलमाल अगेन मध्ये माझी एक लोरी होती, लोरी तर त्या लोरीचं थोडं मी ट्विस्ट केलंय. जमना दास का नंद लाला, लक्ष्मण का गोपाला है, चारों तरफ गोंडवाना का ही भैया बोल बाला है. ए थँक्यू सो मच, आय लव्ह यू ऑल, थँक्स अ लॉट फॉर गेटिंग मी. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद श्रेयसजी. आयुष्यातील एखादी घटनाच खऱ्या अर्थानं पुढच्या प्रवासाची दिशा निश्चित करते. अशा अनेक मोठ्या झालेल्या व्यक्तींच्या आत्मचरित्रांमधून, आत्मकथनांमधून आम्ही ऐकलंय तुमच्याही आयुष्याला अशीच कलाटणी एकायची मिळाली. आणि अनेक आमच्या युवकांना देखील आता असं वाटायला लागलं की अपना टाइम आएगा, निश्चितच तुमचाही वेळ येईल, अशा कसा काही आशावाद श्रेयसजींनी या ठिकाणी मांडलेला आहे. धन्यवाद. या प्रसंगी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे आदरणीय कुलसचिव डॉक्टर दिनेश भोंडे सर उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव आदरणीय डॉक्टर ईश्वर मोहुर्ले सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मी आदरणीय भोंडे सरांना विनंती करतो की कृपया आपण
स्वागताचा स्वीकार करावा. यानंतर मित्र हो आपल्या सर्वांना या सांस्कृतिक सभागृहाला ज्ञात झालेलंच आहे की या इंद्रधनुष्याचे सप्तरंग पुढच्या शैक्षणिक सत्रात गुरु गोविंद सिंघांच्या पावनभूमीत म्हणजेच स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेडच्या प्रांगणामध्ये उगवणार आहेत. त्यामुळे हा इंद्रधनुष्याचा ध्वज गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर एन व्ही कल्याणकर सर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर ज्ञानोबा मुंडे, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड यांच्या सुपूर्द करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय कुलगुरु महोदय अध्यक्षीय भाषण करतो. आज 6 डिसेंबर शोषितांचे महर्षी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. गोंडवाना विद्यापीठातर्फे आयोजित केलेल्या या 17व्या इंद्रधनुष्य आंतर महाविद्यालय आंतर विद्यापीठीय युवक महोत्सवाच्या समारंभाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपले सर्वांचे आकर्षण श्री श्रेयस तळपदे व्यासपीठावर उपस्थित असलेले या विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर भुसारी डॉक्टर मोहुर्ले आयोजन समितीचे सर्व सदस्य विद्यापीठाच्या या इंद्रधनुष्यच्या आयोजन समितीच्या सचिव डॉक्टर प्रिया गेडाम विद्यापीठ परिक्षेत्रातील विविध महाविद्यालयाच्या संस्थाचालक विद्यापीठाच्या सर्व बॉडीज आणि मंडळाचे त्यामध्ये व्यवस्थापन परिषद अधिसभा विद्यापरिषद विविध महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक माझे सहकारी आणि आपण विद्यार्थी मित्र इतका वेळ मी व्यासपीठावर ऐकत होतो विद्यापीठाच्या आयोजनाच्या संदर्भात आपण सर्वांनी आपल्यापैकी काही लोकांनी एक रिप्रेझेंटेटिव्ह मत व्यक्त केलेलं आहे. सर्वप्रथम मला असं वाटतं की त्या संदर्भात एक 2 शब्द मी या ठिकाणी बोलणं योग्य होईल. ही जबाबदारी दरवर्षी कुठल्या ना कुठल्या विद्यापीठाला ही घ्यावी लागत असते आणि एक पद्धतीनुरूप ती या विद्यापीठाला यावर्षी मिळाली आणि आम्ही ते जबाबदारी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी आमच्या कॅपॅसिटी प्रमाणे ते पेरण्याचा प्रयत्न केला. आयोजन समितीच्या सदस्यापासून रिप्रेझेंटेशन जे काही विद्यापीठाने इथे केलं अनेक विद्यापीठाने त्यामधून मला एक असं सूर निश्चित दिसला की निदान फार उत्कृष्ट नसेल पण समाधान करण्या इथपर्यंत आयोजन योग्य प्रकारे माझ्या विद्यापीठाच्या माझ्या सहकाऱ्याने निश्चित केलेला आहे. आणि एक आठवण
निश्चितच आपल्याबरोबर राहील अशी या ठिकाणी एक माफक अपेक्षा व्यक्त करतो. श्रेयस तळपदे यांच्याबरोबर बोलत असताना ते म्हणले की वा एवढं छोट्या विद्यापीठाला हा एवढा मोठा कार्यक्रम आयोजित करण्याची ही संधी कशी मिळाली. त्याचाही थोडासा इतिहास आहे, मी त्यांना सांगितला नाही आणि ते मी इथेही सांगणार नाही, पण निश्चित एक खात्री सांगतो की या विद्यापीठाकडे शासकीय यंत्रणा आणि शिक्षण क्षेत्रामधले जे अधिकार पदावर लोक बसलेले आहेत त्यांचं एक वेगळं प्रेम आहे, वेगळ्या मानसिकतेतून आहे ते, पण जी मानसिकता आहे ती आम्हाला रुचत नाही. दुर्गम भागातला नक्षलवादी चळवळ ज्या ठिकाणी फोफावलेली आहे आणि कुठेतरी विचाराने सामाजिक दृष्टिकोनातून हे विद्यापीठाचं परिक्षेत्र मागासलेलं आहे आणि मग आपसुकच शैक्षणिक मागासलेपण आणि कला क्षेत्रातलं मागासलेपण हे सुद्धा अभिप्रेत गृहित राहिलं जातं. मला असं वाटतं की आमच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या प्लॅटफॉर्मवर जे काही परफॉर्मन्स दाखवलं त्याच्यातून निदान कला क्षेत्रामध्ये भविष्यामध्ये जे काही स्थित्यंतर होणारे आपण किंवा घडवणारे आपण जे विद्यापीठाचे संच इथे आलेले आहेत आपली मानसिकता याच्यापेक्षा वेगळी या ठिकाणी झालेली असेल किंवा होईल हे निश्चित मला खात्री वाटत. आणि आम्ही आमच्या ह्या आयोजनातून निश्चित हे दाखवून दिलेलं आहे की भविष्यात सुद्धा गडचिरोली हे विद्यापीठ अशा सारख्या जबाबदाऱ्या पेलण्यासाठी समर्थ आहे. एका वर्षानंतर दोन राज्यस्तरीय इव्हेंट करण्याचं भाग्य आपल्याला मिळालं, मी असं समजेल भाग्य मिळालं म्हणण्यापेक्षा आपलं कुठेतरी काम करण्याची संधी मिळाली आणि माझ्या विद्यार्थ्यांना आपल्या सहवासातून ह्या परीक्षेतल्या जे काही विद्यार्थी कला क्षेत्रामध्ये कुठेतरी चासपरत आहेत अनऑर्गनाइज पद्धतीनं आपल्या आपलं करिअर घडवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्याकडे कुठेतरी एखादा आयडॉल प्रेझेंट करण्याची संधी या आयोजनातून आम्हाला मिळाली आणि भविष्यामधील एखादा मकरंद अनासपुरे भविष्यातील एखादा श्रेयस तळपदे आमच्या परिक्षेत्रातील महाविद्यालयातून आणि विद्यापीठ परिक्षेत्रातून निर्माण व्हावा अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या विद्यार्थ्यांना या संदर्भामध्ये शुभेच्छा देतो. सर्वसाधारणपणे एक समाजामध्ये समज आहे की सध्याची तरुण पिढी विशेषतः महाविद्यालयीन जीवनामध्ये जी काही एक पिढी सध्या आहे या संदर्भात कुठेतरी बोललं जातं की यांना जबाबदारीचं भान नाही, कुठेतरी स्टंटबाजी हा यांचा सेवा एक धर्म बनलेला आहे, स्वभाव बनलेला आहे आणि या स्टंट मधून काहीतरी मिळालं ते मिळालं नसेल तर त्यांचं जीवन कुठेतरी वावं जातं अशी प्रकारची एक मानसिकता समाजाची झालेली आहे. महाविद्यालयीन स्तरावर सुद्धा ज्यावेळेस आम्ही अनेक ठिकाणी जातो त्या ठिकाणी विशेषतः आजची पिढीच्या संदर्भामध्ये शैक्षणिक क्षेत्रातली जी पिढी आहे थोडीशी वयस्कर पिढी ही अशा प्रकारची ओपिनियन बोललं जातं. पण गेल्या 4-5 दिवसांमध्ये मी ऑब्झर्व करतोय इंद्रधनुष्यच्या आयोजनामध्ये वेगवेगळे काही कला प्रकार आहेत, त्याचबरोबर काही थॉट प्रोव्हिंग विषय सुद्धा आहेत, वक्तृत्व स्पर्धा आहे. ह्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्यांची मानसिक जडणघडण कशी होत आहे आणि समाजामध्ये जे काही समस्या आहेत भविष्यात ज्या उग्र रूप धारण करण्याची शक्यता आहे, अनिष्ट चालीरीती आहेत, कुठेतरी एक अंडर प्रिव्हिलेज समाज आहे, ह्या सर्वांचं प्रतिबिंब यांच्या प्रेझेंटेशनमधून पाहायला मला मिळालं.
विशेषतः पर्यावरणाच्या संदर्भामध्ये जे काही प्रेझेंटेशन झाले तळपदे कदाचित समाजाला लीड करणारे व्यक्तिमत्व हे कला क्षेत्रातून सामाजिक क्षेत्रातून येत असतील, पण वसुंधरा आणि मानव जीवनाच्या भविष्यातील कल्याणासाठी किंवा प्रिझर्वेशन ऑफ लाईफ ऑन दिस अर्थ या संदर्भात मानसिकता निर्माण होणं आणि ते त्याचं प्रेझेंटेशन इंद्रधनुष्याच्या माध्यमातून आपल्या समोर करणं आणि ती करत असताना त्यांची मानसिकता ऑब्झर्व करत असताना असं प्रकर्षानं मला जाणवलं की आपण या युवा पिढीला काही जरी दोष द्यायचा असेल तरी मला खात्री आहे त्यांच्यामध्ये तेवढीच जबाबदारीची जाणीव सुद्धा आहे आणि त्यांचं भवितव्य निश्चित उज्ज्वल आहे. तरुणांचे हात हे उगारण्यासाठी नसून उभारण्यासाठी आहेत याचे प्रत्यंतर मला निश्चितच या चार दिवसांमध्ये ते प्रकर्षाने जाणवले. मला अतिशय आनंद वाटतोय की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 800 जे विद्यार्थी या ठिकाणी आले ते या गोंडवाना विद्यापीठाचे अम्बॅसिडर ठरतील आणि या गोंडवाना विद्यापीठाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचतील, कारण या विद्यापीठाला कुठेतरी ब्रँडिंगची गरज आहे आणि हे जे दोन कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्याचा आम्ही प्रयास केलेला आहे की या विद्यापीठाची ओळख महाराष्ट्राच्या इतर संस्कृतीला व्हावी की जेणेकरून भविष्यातलं मोठे नव्हे, कारण सुनील पाटलांनी इथे एक्सप्रेस केलं की हे विद्यापीठ मोठं व्हावं ही आमची अपेक्षा आहे. पाटील आम्हाला हे विद्यापीठ मोठं अपेक्षित नाही तर एक चिर तरुण विद्यापीठ हे व्हावं राहावं आणि ही तरुणाई अशाच प्रकारे विकसित व्हावी अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपल्या सर्वांना वेध लागलेले आहेत बक्षीस वितरणाचे मला ठाऊक आहेत, पण मित्रांनो या ठिकाणी परीक्षक म्हणून विविध विभागाचं परीक्षण करायला अनेक मंडळी आलीत आणि आपलं काम आटोपून निघून गेलीत, पण दोन परीक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत, श्री उमाकांतजी साळुंकेदार औरंगाबाद आणि श्री श्री शिरीष मिदभावकर सर मुंबई यांनी आपल्या कल्पनेनुसार रिकाम्या बॉटलांचा उपयोग कसा करावा याचं एक चांगलं मॉडेल, रांगोळी स्पर्धा, फोटोग्राफी आणि कोलाज वगैरे या सर्वांचं प्रदर्शन या ठिकाणी म्हणजे गरज नसताना देखील एसटीआरसीच्या सभागृहामध्ये लावलेलं आहे, त्याचा सर्वांनी उपभोग घ्यावा. सरांनी उभं राहावं आणि त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवाव्यात. ज्येष्ठ परीक्षक आहेत, त्यांनी आपल्या कल्पनेतून हे प्रदर्शन मांडलेलं आहे. सर खूप खूप धन्यवाद. यानंतर आपण बक्षीस वितरणाकडे वळतो आहोत. खरं तर हे काम विद्यार्थी विकास विभागाच्या माफ करा सर तत्पूर्वी या ठिकाणी आलेले सर्व पाहुणे आणि उपस्थित, कारण माहिती आहे बक्षिसानंतर आपण आभारासाठी हा वेगळा आनंदामध्ये आपण राहणार आहात आणि म्हणून एक अतिशय ऊर्जादायी व्यक्तित्व आपण मागच्या 4-5 दिवसांपासून अनुभवलं असाल की सातत्याने फिरणारं आणि तितकंच प्रशासन जबाबदारीने सांभाळणारं असं ऊर्जादायी व्यक्तित्व आमच्या विद्यापीठाचे कुलसचिव आदरणीय डॉक्टर ईश्वर मोहुर्ले सर यांना मी विनंती करतो की त्यांनी उपस्थितांचे या ठिकाणी आभार व्यक्त करावेत. नमस्कार. ज्याने चंदनाच्या चितेवर भीम पाहिला त्याने कोटी कोटी आसवांचा पूर वाहिला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व विश्वरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन, त्यांच्या पावन स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो. सन्माननीय कलामंच, 17वा राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव इंद्रधनुष्य 2019 या महोत्सवाच्या समारोपीय व बक्षीस वितरण समारंभाचे अध्यक्ष विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर कल्याणकर सर, प्रामुख्याने कलामंचावर उपस्थित या विद्यापीठाचे सन्माननीय प्र कुलगुरू
डॉक्टर भुसारी सर, सर्वांचं आकर्षण आणि कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते, आपल्या सर्वांचे लाडके सिनेकलावंत श्रेयसजी तळपदे, राजभवन नियुक्त निरीक्षण समितीचे अध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील, वित्त प्रबंधन समितीचे अध्यक्ष डॉक्टर एम बी पाटील, दोन्ही समितीचे सदस्य डॉक्टर विजया पाटील, डॉक्टर ज्ञानोबा मुंडे, डॉक्टर विना लातूरकर, श्री राजू हिवसे, सभागृहामध्ये उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे सन्माननीय कुलसचिव आमचे मित्र डॉक्टर भोंडे सर, विद्यार्थी कल्याण संचालक पुणे विद्यापीठ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, काल त्यांची माझी भेट झालेली होती. या कार्यक्रमासाठी सर्व निमंत्रित पत्रकार बंधू आणि विद्यार्थी मित्रांनो, मला जाणीव आहे यासमोर बक्षीस वितरण होणार आहे, कोणाची बाजी या ठिकाणी लागणार आहे याविषयी आपल्या मनामध्ये आपली उत्कंठा अगदी शिगेला पोचलेली आहे. तरी पण महोत्सवाच्या दृष्टीने का होईना, आपण आमच्याकडे आलात त्यामुळे आपलं सर्वांचा आभार मानणं, या विद्यापीठाचा कुलसचिव म्हणून मी माझं कर्तव्य समजतो. 2 डिसेंबर पासून सुरू असलेल्या या इंद्रधनुष्य 2019 कला यज्ञाची सांगता या ठिकाणी होते आहे. यज्ञपूर्तीचा आनंद आहेच, अगदी काही क्षणात आपण आमचा हा परिसर सोडणार आहात, पण आपण इथून गेल्यावर या परिसराची ही रंगीबेरंगी नादमयी रुंजून थांबेल. हा परिसर तुम्हा सर्वांच्या उपस्थितीत बहरून गेला, सुगंधित झाला, नवे श्रीमंत झाला. आपण सर्वांचे आतिथ्य करताना मनात भीती होती, ज्यांनी ज्यांनी आपले आतिथ्य, ज्या काही व्यवस्था आम्ही या ठिकाणी निर्माण केल्यात त्या उत्तमोत्तम देण्याचा प्रयत्न केला, हे सर्व आमच्या अधिकाऱ्यांचं, कर्मचाऱ्यांचं, प्रशासनाचं, आयोजन व्यवस्थेमध्ये जे जे कोणी असतील त्या सर्वांचं श्रेय जातं, त्यांनाच श्रेय जातं. पण ज्या ज्या ठिकाणी आपली गैरसोय झालेली असेल, आमच्याकडनं ज्या काही चुका झाल्या असतील त्या माझ्या आहेत असं मी समजतो. आजच्या समारंभाचे प्रमुख अतिथी, आपल्या सर्वांचे आकर्षण, ज्यांना आपण पडद्यावर बघतो ते प्रत्यक्ष आज आपल्या सोबत आहेत, हा एक विलक्षण क्षण. आपल्या सर्वांचे लाडके श्रेयसजी तळपदे यांचे आभार कसे मानावे, निमंत्रण पत्रिकेच्या प्रसिद्धीपासून तर या समारंभाच्या प्रमुख अतिथीबाबतच्या प्रवासाची सारी वळणं तुम्हा सर्वांना माहितीच आहेत. अशा वळणावर योग्य साजेशा प्रमुख पाहुण्यासाठी जो या कार्यक्रमास न्याय देईल यासाठी आम्ही तळपत असताना श्रेयस तळपदेजी आपण आमच्यासाठी धावून आलात. या कार्यक्रमाची शोभा वाढवून संपन्न करण्याचे श्रेय श्रेयसची आपणास जाते, आणि म्हणूनच आपल्याप्रती सर्व उपस्थितांच्या वतीनं मी आपलं हार्दिक मनस्वी आभार मानतोय. महाराष्ट्रातील अकृषी, कृषी, तंत्रशास्त्र, आरोग्य विज्ञान या 20 विद्यापीठातून या ठिकाणी आलेले विद्यार्थी कलावंत, त्यांचे संघ व्यवस्थापक, सांस्कृतिक समन्वयक, संचालक विद्यार्थी विकास, या विद्यार्थी कलावंतांनी आपल्या कलेचे सप्तरंग भरून गडचिरोलीचेच नव्हे तर महाराष्ट्राच्या नभांगणातील इंद्रधनुष्यांचे रंग अधिक गडद केलेत. या रंगांना वर्तमानाचे भान आणि भविष्याचे वेद आहेत. आमच्यासारख्या प्रौढांना उथळ वाटणारी ही तरुणाई किती खोलवर विचार करते याचं दर्शन या ठिकाणी विद्यार्थी कलावंतांनी सादर केलेल्या कला आविष्कारातून झाले. देशाला भेडसावणाऱ्या असंख्य प्रश्नांची उत्तरे आपल्या कल्पकतेने या साऱ्या प्रतिभावंतांनी सहज मिळवलीत. देश सुंदर करायला आणि संविधानात्मक मानवता प्रस्थापित करायला निघालेल्या या सर्व कलावंतांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन व आभार.
या महोत्सवातील विविध कला प्रकारांचे परीक्षण करण्यासाठी महाराष्ट्राच्या एका टोकावरील गडचिरोली सारख्या ठिकाणी अत्यंत दूरवरून आलेले परीक्षक या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी फुल ना फुलाची पाखडी आर्थिक योगदान देणारे चांदा शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर, सीईसी चंद्रपूरची माजी विद्यार्थी संघटना कन्याका परमेश्वरी नागरी सहकारी बँक चंद्रपूर, 5 दिवस या ठिकाणी प्रस्तुत सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रसिद्धी देणारे प्रसार माध्यमांचे सर्व पत्रकार, विद्यापीठाची अधिसभा व्यवस्थापन परिषद, विद्यापरिषद, विद्यार्थी विकास मंडळ, आयोजन समितीचे तसेच विविध समित्यांचे सन्माननीय सदस्य, विद्यापीठातील अध्यापक, प्रशासनातील अधिकारी कर्मचारी व सहकारी बंधू, विद्यार्थी स्वयंसेवक, शासकीय विज्ञान महाविद्यालय कृषी महाविद्यालय माविमचे सर्व घटक, ज्या सर्वांनी आम्हाला या आयोजनामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे सहकार्य केलं, अनावधानाने ज्यांचा उल्लेख मला या ठिकाणी करता आला नाही पण ज्यांनी ज्यांनी या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या आम्हाला सहकार्य केलं आणि आपलं योगदान दिलं जेणेकरून हा महोत्सव आम्हाला या ठिकाणी आमच्या दृष्टीनं यशस्वी करता आला अशा सर्व मान्यवरांचे अभिनंदनांचे मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. बक्षीस वितरण सोहळा ज्याचं वाचन विद्यार्थी विकास विभागाच्या संचालक प्रिया गेडाम मॅडम करणार होत्या पण या सर्व कार्याच्या परिश्रमात त्यांचा आवाज सध्या हरवलाय. त्यांचा आवाज म्हणून मी या ठिकाणी केवळ या बक्षीसांची श्रेयनामावली या ठिकाणी मी तिचं वाचन करतोय. सर्वप्रथम सांस्कृतिक मिरवणूक. या सांस्कृतिक मिरवणुकीतील तृतीय क्रमांक जातोय डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांना. मी समारंभाचे अतिथी आणि मान्यवरांना विनंती करतो की ते डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्याच्या चमूला या ठिकाणी सन्मानित करतील. कृपया आपण लवकर यावं. त्यानंतर सांस्कृतिक मिरवणुकीचा द्वितीय पुरस्कार जातोय गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली. कृपया आपण इकडे येऊन तयार राहावं. उतरल्याशिवाय कारण तरुणाईचं वजन भारी आहे. कृपया कोणीही सेल्फी काढणार नाही कारण या ठिकाणी अतिशय चांगले छायाचित्रकार आपल्याकडे आहेत. ते अति तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुमच्या ऍड्रेसवर पाठवतील फोटोज. अन्यथा मोबाईल कोणाचाही इकडे अलाउड केला जाणार नाही. कोणीही सेल्फी काढणार नाही प्लीज. द्वितीय क्रमांक सांस्कृतिक मिरवणुकीचा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली.
खाली निघाव आणि सांस्कृतिक मिरवणुकीचा प्रथम क्रमांक जातोय महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. कृपया सेल्फी काढू नये, कृपया कोणीही सेल्फी काढणार नाही. आपण अतिशय चांगले विद्यार्थी आहोत याचं भान आपण ठेवावं. अतिशय चांगल्या उत्तम दर्जाचे छायाचित्रकार नागेश्वरजी या ठिकाणी उपस्थित आहेत, ते सर्वांना फोटो पाठवतील. कृपया आपण सर्वांनी लक्षात घ्यावं, आजच्या पाहुण्यांना फार कमी वेळ आहे. त्यांच्याकडे खूप कमी वेळ आहे, फ्लाइट आहे, कृपया आपण याची दक्षता घ्या. यानंतर ललित कला विभागातील पुरस्कार. सर्व टीम मॅनेजर्स विद्यार्थी मित्रांना एक विनंती आहे, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे त्यांचा अतिशय कमी वेळ राहिलेला आहे या ठिकाणी, आता त्यांना निघायचं आहे त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे, आणि म्हणून इथे फार वेळ सेल्फी काढण्यामध्ये वेळ घालवू नये, जेणेकरून त्यांच्या हाताने आपल्यापर्यंत बक्षीस मिळावेत ही अपेक्षा. ललित कला विभागातील पुरस्कार चित्रकला ऑन द स्पॉट पेंटिंग तृतीय क्रमांक जातोय स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड. तृतीय क्रमांक विभागून जातोय मुंबई विद्यापीठ मुंबई. तृतीय क्रमांक विभागून आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि मुंबई विद्यापीठ मुंबई. एक मिनिट मुंबई थांबा. या 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 द्वितीय क्रमांक जातोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद. आणि प्रथम क्रमांक जातोय सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे. कृपया इथे येऊन राहावं पुढच्या क्रमांक प्राप्त झालेल्या कलावंतांनी. प्रथम क्रमांक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे. त्यानंतर फाईन आर्ट्स मधील दुसरी स्पर्धा पोस्टर मेकिंग. तृतीय क्रमांकाचा विजेता आहे मुंबई विद्यापीठ. मुंबई विद्यापीठ मुंबई. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचा विजेते आहेत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर. आणि द्वितीय क्रमांक विभागून जातोय त्यांनी इथे येऊन राहायचं आहे कृपया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे. द्वितीय क्रमांक विभागून आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे. आणि प्रथम पुरस्कार जातोय पोस्टर मधला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद. कृपया आपण या कलामंचाच्या बाजूला येऊन उभं राहायचं आहे. प्रथम क्रमांक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद. घर वालों से टीचर से
ललित कला विभागात कोल्याज तृतीय क्रमांक जातोय मुंबई विद्यापीठ मुंबई कोल्याज कोल्याज तृतीय क्रमांक मुंबई विद्यापीठ मुंबई द्वितीय क्रमांक शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि प्रथम क्रमांकाच्या स्पर्धकांनी विजेत्यांनी इकडे यायचं आहे प्रथम क्रमांक जातोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद प्रथम क्रमांक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद ललित कला विभागातील चौथा पुरस्कार चौथी इव्हेंट व्यंगचित्र द्वितीय क्रमांक व्यंगचित्र यामध्ये तृतीय क्रमांक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर तृतीय क्रमांक सामायिक आहे विभागून तृतीय क्रमांक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे कृपया दोघांनीही इथे येऊन उभं राहायचंय आधी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूरचे विद्यार्थी कलावंत आपला सन्मान घेतील द्वितीय क्रमांक व्यंगचित्रामधला जातोय शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर कृपया स्पर्धक विजेते इथे येऊन राहतील आणि आणि व्यंगचित्रामधील प्रथम पुरस्कार जातोय पुन्हा एकदा द्वितीय क्रमांक शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि प्रथम क्रमांक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद त्या पुढचे पुरस्कार ललित कला विभागातील क्ले मॉडेलिंग माती शिल्पकाम यामधील तृतीय पुरस्कार जातोय गोंडवारा विद्यापीठ गडचिरोली आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव सामायिक विभागून तृतीय क्रमांक क्ले मॉडेलिंग मधला गोंडवारा विद्यापीठ गडचिरोली आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव गोंडवाना विद्यापीठ आणि द्वितीय क्रमांक मुंबई विद्यापीठ मुंबई काला ती जाण सौजन्याची आणि प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनी इथे तयार राहायचा स्पर्धक आणि प्रथम क्रमांक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यानंतर रांगोळी स्पर्धा तृतीय क्रमांक विभागून जातोय प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद आणि मुंबई विद्यापीठ मुंबई तृतीय क्रमांक रांगोळी द्वितीय क्रमांक श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई
एसएनडीटी. आणि रांगोळीतील प्रथम क्रमांक जातोय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी. आणि ललित कला विभागातील स्थळचित्र स्पॉट फोटोग्राफी तृतीय क्रमांक या स्पर्धेत देखील विभागून जातोय संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती तृतीय. आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर. स्थळचित्र स्पॉट फोटोग्राफी विभागून तृतीय पुरस्कार संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती. आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर. कृपया लवकर यावं. आणि संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर. आणि द्वितीय क्रमांक जातोय गोडवाना विद्यापीठ गडचिरोली. गोडवाना विद्यापीठ गडचिरोली कृपया लवकर यावं. आणि प्रथम क्रमांक जातोय श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरे महिला विद्यापीठ मुंबई एसएनडीटी मुंबई प्रथम क्रमांक. आणि यानंतर ललित कला विभागातील सर्वसाधारण विजेतेपद जातोय. पहिल्यांदा सूचना की कृपया फोटो घेताना सेल्फी काढू नका, हारे जण आलात तरी बसून छान फोटो काढा. सर्वसाधारण विजेपद ते पद जात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद एच जगद्गुरु श्री चंद्र शेखरेंद्र सरस्वती फाईन आर्ट रोटेशन ट्रॉफी प्रायोजक टी एस सुंदराजन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांना ललित कला विभागातील सर्वसाधारण यानंतर साहित्य या कला प्रकारातील पारितोषिके प्रश्नमंजुषा तृतीय क्रमांक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे. प्रश्नमंजुषामध्ये तृतीय क्रमांक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे. द्वितीय क्रमांक जातोय मुंबई विद्यापीठ मुंबई. मुंबई विद्यापीठ मुंबई द्वितीय क्रमांक. आणि प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत कृपया येऊन राहतील इकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर. प्रथम क्रमांक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर. वक्तृत्व स्पर्धा वक्तृत्व स्पर्धेतील तृतीय क्रमांक विभागून जातोय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे.
आणि संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती. वक्तृत्व स्पर्धेचा तृतीय क्रमांक विभागून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती. आणि द्वितीय क्रमांक जातोय वक्तृत्व मधील, कृपया इकडे येऊन राहतील विजेते, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. हा आणि प्रथम क्रमांक जातोय वक्तृत्व मधील, मुंबई विद्यापीठ मुंबई. यानंतर वादविवाद स्पर्धा, वादविवाद स्पर्धेतील तृतीय क्रमांक जातोय मुंबई विद्यापीठ मुंबई. वादविवाद स्पर्धेतील तृतीय क्रमांक मुंबई विद्यापीठ मुंबई. आणि द्वितीय क्रमांक जातोय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे. आणि प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत वादविवाद स्पर्धेमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद. आणि साहित्य विभागातील सर्वसाधारण विजेते पद जात आहे मुंबई विद्यापीठ मुंबई, एमजी रांगणेकर लिटररी रोटेटिंग ट्रॉफी, प्रायोजक श्रीमती उषा ठक्कर आणि विनायक दळवे. श्रीमती उषा ठक्कर आणि विनायक दळवी द्वारा एमजी रांगणेकर फिरते चषक मुंबई विद्यापीठ मुंबई. त्यानंतर संगीत विभाग संगीत कला प्रकारातील पुरस्कार, भारतीय सुगम संगीत गायन इंडियन लाइट वोकल तृतीय क्रमांक मुंबई विद्यापीठ मुंबई. भारतीय सुगम संगीत गायन द्वितीय क्रमांक, द्वितीय क्रमांकाचे विजेते इथे येऊन राहतील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड. आणि प्रथम क्रमांकाचे विजेते आहेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे. कृपया विजेत्यांनी इकडे येऊन राहावं. यानंतर भारतीय शास्त्रीय संगीत इंडियन क्लासिकल वोकल तृतीय क्रमांक पुणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे प्रथम क्रमांक. आपल्याला वारंवार कृपया विनंती आहे की आपण इथे येऊन राहावं, आपल्याजवळ वेळ फार कमी आहे. भारतीय शास्त्रीय गायन तृतीय क्रमांक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे इंडियन क्लासिकल वोकल. क्रमांक भारतीय शास्त्रीय गायन मुंबई विद्यापीठ मुंबई. आपणास विनंती आहे की कृपया फक्त इकडे लवकर या. आणि भारतीय शास्त्रीय गायनातील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेलं विद्यापीठ आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड. यानंतर या कला प्रकारात भारतीय शास्त्रीय तालवाद्य इंडियन क्लासिकल इन्स्ट्रुमेंटल पर्क्युशन तृतीय क्रमांक विभागून जातोय संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर. द्वितीय क्रमांक देखील विभागून जातोय
अमरावती आणि नागपूर तृतीय क्रमांक. द्वितीय क्रमांक देखील विभागून जातोय सावित्रीबाई फुले फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद. आणि भारतीय शास्त्रीय तालवाद्यामधील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेलं विद्यापीठ आहे मुंबई विद्यापीठ मुंबई. यानंतर भारतीय शास्त्रीय स्वरवाद्य तृतीय क्रमांक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर. हा सर इंडियन क्लासिकल इन्स्ट्रुमेंटल नॉन पर्क्युशन. द्वितीय क्रमांक जातोय विभागून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड. आणि भारतीय शास्त्रीय स्वरवाद्यातील प्रथम क्रमांकाचे मानकरी आहेत मुंबई विद्यापीठ मुंबई. यानंतर भारतीय समूह गीत इंडियन ग्रुप सॉन्ग. भारतीय समूह गीत तृतीय क्रमांकाचे मानकरी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार विभागून दिला जातोय त्यांनी तयार राहायचं इकडे मुंबई विद्यापीठ मुंबई आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर तृतीय क्रमांक. द्वितीय क्रमांक मुंबई विद्यापीठ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती. मुंबई अमरावती थांबा जरा हां इथे येऊन थांबा. आणि भारतीय समूह गीतातील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलंय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे. यानंतरचे पुरस्कार लोकवाद्य वृंद फोक ऑर्केस्ट्रा तृतीय क्रमांक विभागून जातोय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. लोकवाद्य वृंद मधील तृतीय क्रमांक महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. थांबा जरा या राहुरी राहुरी. फोक ऑर्केस्ट्रा मधील द्वितीय क्रमांक त्यांनी तयार राहायचं आहे मुंबई विद्यापीठ मुंबई. लोकवाद्य वृंदातील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेत शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर.
यानंतर पाश्चिमात्य एकल गायन वेस्टर्न वोकल सोलो तृतीय क्रमांक विभागून जाते आहे. पाश्चिमात्य एकल गायन वेस्टर्न वोकल सोलो मधील तृतीय क्रमांक विभागून जातोय. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि तृतीय क्रमांक विभागलेला त्यांनी हजर राहायचं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे. पाश्चिमात्य एकल गायन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर तृतीय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे. द्वितीय क्रमांक जातोय संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती. आणि एकल गायन पाश्चिमात्य एकल गायनातील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला स्पर्धक कलावंत आहे मुंबई विद्यापीठ मुंबईचा विद्यार्थी. यानंतर पाश्चिमात्य समूह गीत वेस्टर्न ग्रुप सॉन्ग तृतीय क्रमांक जातोय शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर द्वितीय क्रमांक जातोय मुंबई विद्यापीठ मुंबई. वेस्टर्न ग्रुप सॉन्ग पाश्चिमात्य समूह गीत कोल्हापूर तृतीय क्रमांक शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. पाश्चिमात्य समूह गीत तृतीय क्रमांक शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर उल्लेख केलेला होता. या लवकर त्यानंतर द्वितीय क्रमांक मुंबई विद्यापीठ मुंबई आणि प्रथम क्रमांकाचे विजेते आहेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती. कृपया इकडे येऊन राहावं. कला मंचाच्या जवळ येऊन राहावं. आणि संगीत विभागातील सर्वसाधारण विजेतेपद ज्यांना जात आहे ते मुंबई विद्यापीठ मुंबई श्रीमती प्रेमा वेडुकर फिरते चषक आणि प्रायोजक आहेत डॉक्टर राजन वेडुकर. श्रीमती प्रेमा वेडुकर फिरते चषक प्रायोजक डॉक्टर राजन वेडुकर. यानंतर नाट्य थिएटर या कला प्रकारातील स्पर्धा नकला मिमिक्री यातील तृतीय क्रमांक जातोय संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती. आणि द्वितीय क्रमांक जातोय त्यांनी येऊन राहायचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे. आणि प्रथम पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या स्पर्धकांनी इथे यायचंय. प्रथम क्रमांक जातोय स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड. पुणे द्वितीय पुणे आणि प्रथम स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड. नांदेड आणि त्यानंतरची इव्हेंट आहे माईम मूकनाट्य. यामध्ये तृतीय पुरस्कार विभागून दिला जातोय श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरेसी महिला विद्यापीठ मुंबई आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली. एसएनडीटी आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली. द्वितीय क्रमांक जातोय
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर। द्वितीय क्रमांक जातोय शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि मूकनाट्यातील प्रथम क्रमांक मुंबई विद्यापीठ मुंबई। यानंतर थिएटर नाट्य या कला प्रकारामध्ये स्किट किट प्रहसन यानंतरचा कला प्रकार आहे। प्रथम क्रमांकाचे मानकरी मुंबई विद्यापीठ आणि मूकनाट्य माफ करा नाटुकलं स्किट प्रहसन यामध्ये तृतीय क्रमांक विभागून जातोय स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे कृपया। आणि द्वितीय क्रमांक देखील विभागून जातोय नांदेड कृपया लवकर या। यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे कृपया कला मंचाजवळ येऊन राहा तिथे जमा। आणि द्वितीय क्रमांकाचे मानकरी आहेत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर। नागपूर थोडं त्यांना येऊ द्या त्यांना येऊ द्या सोलापूर सोलापूरला येऊ द्या आधी प्लीज प्लीज मॅडम सोलापूरला येऊ द्या नंतर आपण। आणि प्रहसन स्किटमध्ये प्रथम पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत मुंबई विद्यापीठ मुंबई। यानंतर थिएटर नाट्य या प्रकारात वन एक्ट प्ले एकांकिका तृतीय क्रमांक विभागून दिला जातोय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि मुंबई विद्यापीठ मुंबई। एकांकिका तृतीय क्रमांक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि मुंबई विद्यापीठ। द्वितीय क्रमांकाच्या मानकऱ्यांनी इथे तयार राहावं कला मंचाच्या जवळ। द्वितीय क्रमांक जातोय श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई SNDT आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर। आणि एकांकिकेतील प्रथम पुरस्काराचे मानकरी ठरलेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद। नाट्य विभागातील सर्वसाधारण विजेतेपदाचं मानकरी ठरलेलं विद्यापीठ आहे मुंबई विद्यापीठ मुंबई। एक मिनिट
विनय आपटे तीर्थचषक, प्रायोजक श्री विनायक दडवी, श्री विनायक दडवी द्वारा प्रायोजित विनय आपटे नाट्य तीर्थचषक या ठिकाणी मुंबई विद्यापीठ मुंबई विद्यापीठ मुंबईला प्रदान केले जात आहे. यानंतर डान्स नृत्य या कला प्रकारातील पुरस्कार भारतीय शास्त्रीय नृत्य इंडियन क्लासिकल डान्स तृतीय क्रमांक संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती. त्यानंतर दुसरा क्रमांक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि प्रथम क्रमांक मुंबई विद्यापीठ मुंबई. कृपया लवकर या. तृतीय क्रमांक संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती. कृपया वेळेचं भान आपण जपूया ठेवूया. द्वितीय क्रमांक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड भारतीय शास्त्रीय नृत्य नांदेड आणि प्रथम क्रमांक मुंबई विद्यापीठ मुंबई. यानंतर लोकनृत्य फोक डान्स तृतीय क्रमांक विभागून जातोय यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक आणि श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई SNDT. तृतीय क्रमांक फोक डान्स मधील विभागून जातोय. द्वितीय क्रमांकाच्या पुरस्कर्त्यांनी इथे येऊन पुरस्कार प्राप्त चमुनी इथे येऊन हजर राहावं. द्वितीय क्रमांक जातोय शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, इथे हजर राहायचंय. आणि प्रथम पुरस्काराचे मानकरी ठरलेत अंदाज बरोबर मुंबई विद्यापीठ मुंबई. द्वारा प्रायोजित एन गणेश अय्यर फिरते चषक मुंबई विद्यापीठ मुंबई यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान केले जात आहे.
सर्वांना उत्सुकता आहे ती सुवर्णपुत्राची गोल्डन बॉय अवॉर्डची. अनेक इव्हेंट्स मध्ये ज्याने अतिशय उत्तम कामगिरी केली, ज्याने अनेकांना रिझवलं, अशा विद्यार्थ्याची, कलावंत विद्यार्थ्याची निवड होते गोल्डन बॉय म्हणून. आणि तो स्पर्धक विजेता कलावंत आहे सुजेश सुरेश मेनन, मुंबई विद्यापीठ, मुंबई. 10,000 रुपये आणि सन्मान चिन्हासह मान्यवरांच्या शुभ हस्ते श्रेयची तळपदे यांच्या शुभ हस्ते यांना सन्मानित केले जात आहे. एक विशेष बाब ही की सुजेश सुरेश मेनन हे मागच्या वर्षीच्या इंद्रधनुष्यचे देखील, 16व्या इंद्रधनुष्यचे देखील गोल्डन बॉय राहिलेले आहेत. कृपया जोरदार टाळ्यांनी त्यांचा सन्मान करावा. यानंतर सुवर्णकन्या गोल्डन गर्ल अवॉर्ड, यामध्ये देखील अनेक कला प्रकारांमधून सर्वाधिक गुण घेऊन सुवर्णकन्येचा पुरस्कार मिळवणारी विद्यार्थिनी कलावंत आहे कुमारी सानिका मलकराज पाचभाई, मुंबई विद्यापीठ, मुंबई. कृपया जोरदार टाळ्यांनी सानिका पाचभाई यांचं स्वागत करावं. यानंतर 17व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ महोत्सव इंद्रधनुष्य 2019 सर्वसाधारण उपविजेते पद ज्यांना जातय, ज्यांना एकूण पॉइंट्स मिळालेले आहेत 52 आणि उपविजेते पद मिळतंय श्वासांची गती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, श्री चंद्रकांत यशवंत बांदेकर तीर्थचषक, प्रायोजक श्री आदेश बांदेकर. आंख भला तेरी गम से क्यों नम होती है, पल में हवाएं पूरब से पश्चिम होती है. आंख भला तेरी गम से क्यों नम होती है, पल में हवाएं पूरब से पश्चिम होती है. चंद्रकांत यशवंत बांदेकर तीर्थचषक, सर्वसाधारण उपविजेतेपद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे. दोन 2019 मधील इंद्रधनुष्य या 17व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवा महोत्सवातील सर्वसाधारण विजेतेपद ज्यांना जात आहे, अर्थात आपण सर्वांनी अंदाज बांधला असावा कोण इकडून आवाज कुणाचा, मुंबई विद्यापीठ मुंबई, ज्यांना 83 गुण मिळालेले आहेत. आणि मुंबई विद्यापीठ मुंबई सर्वसाधारण विजेतेपद त्यांनी प्राप्त केलेलं आहे 2019 श्री राधाबाई वसंतराव रांगणेकर तीर्थचषक, प्रायोजक श्री विनायक दळवे. श्री विनायक दळवी प्रायोजित श्री राधाबाई वसंतराव रांगणेकर तीर्थचषक मुंबई विद्यापीठाला सन्माननीय श्रेयस तळपदे बहाल करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
रंगी बेरंगी इंद्रधनुष्य जल्लोष असाच आसमंतात गुंजत राहणार आहे. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होणार आहे. अपेशणे खचूणे असं एक शायर म्हणतो, चले चलो चलते रहना ही दलीले कामयाबी है, जो थक कर रुक जाते है वो मंजिले कभी पा नहीं सकते. आणि म्हणून आपल्या सर्वांना जायचं आहे. राष्ट्रगीता आणि सांगता होणार आहे. कृपया कोणीही जाऊ नये, आपापल्या जागी राष्ट्रगीतासाठी उभं राहावं. मी आपल्या नरेंद्र आरेकर आपल्या सर्वांची रजा घेतो. कृपया शांतता बाळगावी. एक साथ सावधान, राष्ट्रगीतासाठी सर्वांनी सभागृहात सज्ज व्हायचं आहे. जन गण मन अधिनायक जय हे, भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा, द्राविड उत्तर बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्छल जल शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगल गायक जय हे, भारत भाग्य विधाता, धन्यवाद. काय एक जे डोलकी सापडलेली आहे एनएसएस ऑफिस मधून, डीएसडब्ल्यूच्या ऑफिस मधून जाणार. आणखीन दुसरी अनाउन्समेंट की जे एक नम्र सूचना, एक कुठल्या तरी संघाची ढोलकी इथे प्राप्त झालेली आहे, ती विद्यार्थी विकास विभागाच्या कार्यालयामध्ये राहणार आहे. कृपया ज्यांची असेल त्यांनी रीतसर ती ढोलकी आपण घेऊन जावी. हॅलो, सर्व टीम मॅनेजर्सना एक विनंती आहे की त्यांनी त्यांच्या टीम्सच्या पार्टिसिपंट्सचे सर्टिफिकेट्स आणि त्यांचे मेमेंटोज, त्यांच्या डीएसडीचे मेमेंटोज आणि त्यांच्या व्हाईस चान्सलरचे मेमेंटोज रजिस्ट्रेशन काउंटर मधून कलेक्ट करावे.
सर्व संघ व्यवस्थापकांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे मेमेंटोस, त्यांच्या व्हाइस चान्सलरचे मेमेंटोस आणि त्यांच्या संघातील विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र हे रजिस्ट्रेशन डेस्क मधून कलेक्ट करावे.